तर रेकॉर्डिंग आणि स्ट्रीमिंग सुरू केलेलं आहे, आपण सुरू करायला काही हरकत नाही. साधना मॅडम चालू करा. नमस्कार, मी साधना पटकटे महानोर. वाचकीत आयोजित 32वी दृकचित्र मासिक साहित्य चर्चा मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. भारत असो किंवा जगाच्या पाठीवर कुठलाही देश असो, सगळीकडे एकच परिकथा वेगवेगळ्या रूपात सादर केली जाते. प्रत्येक मुलीला असं सांगितलं जातं की एका वळणावर आल्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये एका पांढऱ्या शुभ्र घोड्यावर एक सुंदर असा गोरा राजकुमार येईल, तुझ्याशी लग्न करेल, तुला राजमहालात घेऊन जाईल आणि तुम्ही सुखाचा संसार कराल. पण खर तर खूप डीपली या गोष्टीवर विचार केला तर आपल्या एक गोष्ट अशी लक्षात येते की याच्यातून नेहमी स्त्रीच्या बालमनावर एक गोष्ट जाणून बुजून बिंबवली गेलेली आहे. ती कुठली आहे तर की स्त्रीची क्षमता ही नेहमी चूल आणि मूल इतवरच कशी मर्यादित आहे आणि लग्न हेच तिच्या आयुष्याचं अंतिम असं आहे. हे ह्या गोष्टी पटवून देण्यासाठी प्रेमाचा मुलामा लावलेल्या गोष्टीतून समाज व्यवस्थेने आणि पुरुष प्रधान कुटुंब व्यवस्थेने नेहमीच स्त्रीच्या क्षमतेभोवती आणि तिच्या स्वतंत्र विचारसरणीच्या मानसिकतेभोवती एक पिंजरा आखलेला आहे. आणि हा जो पिंजरा आहे तो बघणं इतकं सोपं नाहीये, कारण त्याच्यासाठी तुमच्याकडे तेवढं विचारण्याची क्षमता असणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच पिंजऱ्याकडे बोट दाखवण्याचं या पुस्तकाची जी अर्पण पत्रिका आहे ती मला खरंच खूप वेगळी आणि विशेष वाटते. अर्पण पत्रिका ही 4-5 ओळींची आहे, ती मी आधी थोडक्यात वाचून दाखवते. कवयित्री म्हणते की भारतीय समाज व्यवस्था असो वा पुरुष सत्ता कुटुंब व्यवस्था, इथे जन्माला येणारी प्रत्येक स्त्री या व्यवस्थेच्या घडीवर कैद असलेली एक राजकुमारी असते. त्या प्रत्येक राजकुमारीला हे पुस्तक त्यांनी अर्पण केलेलं आहे. खर तर एवढी वेगळी डीप विचार करायला लावणारी भन्नाट अशी अर्पण पत्रिका लिहिणारी लेखिका सुद्धा खूप वेगळी असेल, याच्यात काही डाऊटच नाहीये. तर आपल्या लेखिका आणि कवयित्री माननीय कविता मुरुंकर यांचं स्वागत आणि प्रास्ताविक सादर करण्यासाठी मी माधुरी चौधरी मॅडम यांना आमंत्रित करते. धन्यवाद. एक मिनिट, बोलणाऱ्या व्यतिरिक्त इतरांचे मायक्रोफोन थोडे ऑफ केले तर इको येणार नाहीये, प्लीज कन्फर्म. कंटिन्यू मॅडम. नमस्कार, मी माधुरी चौधरी, वाचक पीठ सदस्य. आपण सर्वांचे ह्या आमच्या ऑनलाईन व्यासपीठावरती मनापासून स्वागत करते. आज आपण कवयित्री कविता मुरुंकर यांच्या उसवायचा तुझा पाषाण या कविता संग्रहावरती आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक माननीय सदानंद मोरे सर, या संग्रहावरती भाष्य करणारे ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक माननीय एकनाथ पगारे सर व माननीय प्राचार्य दिलीप धुंडगे सर यांचे मी वाचकपीठतर्फे स्वागत करते. सर, आमच्या वाचकपीठवरती तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. तसेच ह्या संग्रहाच्या कवयित्री माननीय कविता मुरुंकर व उपस्थित सर्व सारस्वतांचे मित्रमंडळींचे मी वाचकपीठावरती स्वागत करते. आमचं हे जे वाचकपीठ आहे हे आता एक व्यासपीठ न राहता हळूहळू एका चळवळीत त्याचं रूपांतर होत आहे आणि ह्या चळवळीत सहभागी व्हायला सर्वच सारस्वतांना आनंद होत आहे किंवा उत्सुकता वाटत आहे. आजपर्यंत वाचकपीठवरती 30 संग्रहांवरती चर्चा घडून आली आणि सांगायला आनंद वाटतो की ह्या 30 संग्रहांपैकी अनेक संग्रहांना भरपूर अशा पुरस्कारांनी पुरस्कृत सुद्धा केलं गेलेलं आहे. इव्हन हबीब भंडारे सरांच्या संग्रहाला आता नुकताच सरकारी पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. ह्या व्यासपीठाला स्थापन करण्यासाठी आमचे भास्कर निर्मळ सर, माननीय चंद्रकांत भोसले सर, महानोर सर यांच्या अथक परिश्रमांमुळे हा कवितेचा असा एक सुंदर असा
चर्चा करण्यासाठी आपल्याला आज सुंदर असं व्यासपीठ आपल्याला इथे मिळालेलं आहे. हे व्यासपीठ नुसतं व्यासपीठ न राहता चिंतनशील आणि प्रत्येक कविता जगणारं, जगून पाहणारं, उसळून पाहणारं असं हे व्यासपीठ आहे. आजपर्यंत अनेक मान्यवरांनी आमच्या चर्चासत्रांमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे इथं आमच्यासारख्या नवकवींना योग्य ती दिशाही मिळालेली आहे. हा यज्ञ अखंड चालू राहण्यासाठी वाचक पीठच्या सदस्यांची कवितेविषयीची जेवढी तळमळ कारणीभूत आहे, तेवढेच येणाऱ्या आमच्या व्यासपीठावरती येणाऱ्या पाहुण्यांचं सखोल असं मार्गदर्शनही कारणीभूत आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत. या व्यासपीठावरती आपलं साहित्य चर्चिलं जावं असं प्रत्येक साहित्यिकाला वाटणं हीच आमच्या व्यासपीठाच्या यशस्वीतेची साक्ष आहे. की आम्हाला आता म्हणजे सरांना वगैरे असे विचारतात की सर आमचं पुस्तक तुमच्या व्यासपीठावरती चर्चेला घेण्यात यावं, हे ह्या आमच्या चळवळीच्या यशस्वीतेचं फळ आहे असं मला वाटतं. आजच्या कवयित्री ज्या आहेत त्या कवयित्री नावाजलेल्या आहेत. त्यांच्या कविता मी बऱ्याचशा ऐकलेल्या आहेत, त्यांचं पुस्तकही वाचून काढलेलं आहे. त्यांच्या कविता मी फेसबुकला पण फॉलो करते. आजची चर्चा नक्कीच खूप छान होईल ह्यात तिळमात्र शंका नाही. आणि गोरे मोरे सरांचं जे आपलं मार्गदर्शन आहे ते तर सुंदरच असेल. सर्व कार्यक्रमाला मी शुभेच्छा करते देते आणि माझे प्रास्ताविक संपवते. धन्यवाद माधुरी मॅडम. तसं व्यक्ती ह्या नावाने नसतात तर कार्याने मोठ्या असतात. आणि कविता मॅडमचं जेव्हा परिचय पत्र मी वाचलं तर ते एकूण 5 पानांचं होतं, तर त्याच्यावरून अंदाज येऊ शकतो की त्यांचं कार्य किती मोठं आहे. तर म्हणूनच कवयित्री कविता मुरुमकर यांचा परिचय करून देण्यासाठी मी आदरणीय दादा ननवरे यांना आमंत्रित करते. आवाज येतो? हॅलो हॅलो हा येतोय येतोय आवाज येतोय. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला जे अतिथी कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू जो आहे कविता मुरुमकर यांचं पुस्तक, हे सगळे दिग्गज मंडळी लाभलेले आहेत. खर तर एवढ्या थोड्या वेळात आणि त्यांचा सगळा पूर्ण परिचय करून देऊ शकत नाहीये, कोणीही करून देऊ शकत नाहीये. परंतु त्यांचा जो काही परिचय आहे तो त्यांच्या नावामध्ये आहे, त्यांचं नावच त्यांच्या परिचयाला पुरेसा आहे. आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत माननीय डॉक्टर सदानंदजी मोरे, की ज्यांनी साहित्यातला परमोच्च क्षण अनुभवला, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं आणि असे अनेक मान सन्मान त्यांना लाभलेले आहे. अशा दिग्गज मंडळींचा परिचय खरं करून देणं थोड्या वेळामध्ये खरं तर अवघड आहे. परंतु माननीय सदानंदजी मोरे जे आहेत सगळ्यांना परिचित असणार असं हे नाव, समीक्षक, इतिहासकार, कीर्तनकार, प्रवचनकार, अनेकविध अनेक अंगाने भूमिका त्यांनी सजवलेल्या आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये निवृत्त प्राध्यापक आहेत, विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे संत नामदेव आणि संत तुकाराम अध्याशनाचे ते माजी प्रमुख आहेत. अनेक अनेक पदे त्यांनी भूषवलेली आहेत, अनेक त्यांना मिळालेले आहे. आणि असे हे दिग्गज व्यक्तिमत्व आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेलं आहे. साहित्य अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार, एबीपी माझा सन्मान पुरस्कार असो, आयबीएन प्रेरणा पुरस्कार असो, महाराष्ट्र शासन उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार असो, अशा अनेक पुरस्कारांनी गौरवलेलं हे व्यक्तिमत्व आजच्या अध्यक्ष पदासाठी आपल्याला मिळालेलं आहे. मनोरमा सोशल फाउंडेशन सोलापूर, त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार आणि अशा प्रकारचे अनेक पुरस्कार आहेत की ज्याची सगळीच्या सगळी नावं घेणं येते या कमी वेळामध्ये शक्य होणार नाही. त्याचप्रमाणे अखिल भारतीय वारकरी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. साहित्य अकादमी दिल्लीचे सर्वसाधारण सभेचे जेबी ते सदस्य आहेत. भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे कार्यकारी मंडळ सदस्य,
महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे भूतपूर्व अध्यक्ष विविध विषयांवर त्यांनी व्याख्यान दिलेली आहेत. चर्चा सत्रांमध्ये सहभाग व निबंध वाचन केलेला आहे. विविध वृत्तवाहिन्यांवरून व समाज माध्यमातून विविध विषयावर मुलाखती व चर्चा केलेल्या आहेत. त्याप्रमाणे अनेक संस्थांचे, साहित्य क्षेत्रातल्या अनेक संस्थांचे ते त्यांनी सभासद पद देखील भूषवलेलं आहे. जसं की साहित्य संस्कृती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था, संतपीठ, मराठी विश्वकोश मंडळ, भाषा सल्लागार समिती अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय समिती, अशा अनेक कित्येक पद भूषवलेलं असं हे महान व्यक्तिमत्व आणि ज्याचा आपल्या सगळ्यांना आदर आहे. एक वेगळ्या प्रकारचा मनामध्ये प्रत्येक साहित्यिकाच्या किंवा प्रत्येक लेखकाच्या मनामध्ये जो आदर असतो त्या प्रत्येकाच्या मनामध्ये आदर आहे. असं व्यक्तिमत्व, या व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी मी स्वागत करतो. त्याप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांचं आपण पुस्तक निवडलेलं आहे म्हणण्यापेक्षा जे आपल्याला मिळालेलं आहे वाचक पीठाला, तर त्या पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर कविता मुरुमकर ज्या आजच्या कार्यक्रमाच्या केंद्रभागी आहेत, या ए आर बिर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय सोलापूर येथे मराठी विभागात सहाय्यक प्राध्यापक पदी कार्यरत आहेत. एम ए इंग्रजी, मराठी, नेट, पीएचडी, प्रगल्भ उत्तुंग असं शैक्षणिक व्यक्तिमत्व आहे. प्रकाशित पुस्तकं अनेक आहेत, जसं की मॅडमने आताच सांगितलं की 5 पानाचं त्यांचं कधी परिचय पत्र आहे. तर एवढं मोठं परिचय पत्र आणि दिग्गज व्यक्तिमत्व आणि त्यांचं त्याचप्रमाणे पुस्तक, या पुस्तकाच्या नावातच काही हा आहे की सर्वसाधारणत दगड आपण फोडत असतो परंतु त्या उसवायला निघालेल्या आहेत आणि म्हणूनच आपण या ठिकाणी त्याच्यावर साहित्य चर्चा घडवून त्या पुस्तकाचं उसवले पण पाहणार आहोत. प्रकाशित पुस्तकं अनेक आहेत त्यांची, परंतु ठराविक काही पुस्तकं मी या ठिकाणी सांगतो. मी सावित्री ज्योतिराव संशोधनात्मक चरित्र कादंबरी आहे, मी राधा काव्यसंग्रह आहे, भैरवी कादंबरी आहे, तुझीच कविता काव्यसंग्रह आहे, उसवाईचा आहे तुझा पाषाण जे आजचं पुस्तक आहे तो देखील काव्यसंग्रह आहे. सुमती लांडे समग्र कविता संपादन त्यांनी केलेलं आहे. निष्ठून गेलेल्या दिवसांच्या वाटेवर अनुवाद केलेला आहे. मराठी कवितेतील मिथक समीक्षा आगामी प्रकाशन त्यांचं आहे आणि अरुण कोलटकरांची कविता समीक्षा यावर देखील आगामी प्रकाशन आहे. सरबजीत घरचंद त्यांच्या कविता आगामी प्रकाशनामध्ये मोडतात. संपादन अनेक पुस्तकांचं केलेलं आहे, जसं की नियतकालिक त्यांचं केलेलं आहे, सॉरी, त्यामध्ये अन्वी मिथक विशेषांक, सुमती लांडे यांचा कविता संग्रह, अनेक लेख परीक्षण आणि सदर त्यांनी वेगवेगळ्या नियतकालिकातून सादर केलेली आहेत, मांडलेली आहेत. जसा की कवितेचा आत्मस्वर, इंग्रजी कवितेचा रसास्वाद, कवितेचा अंतरंग, मिराके प्रभू, बाई समजून घेताना, विविध साहित्य कृतीवर त्यांनी परीक्षण केलेलं आहे. अनुवादित काही पुस्तकं आहेत त्यांचं, सरबजीत गर्ग त्यांच्या इंग्रजी कवितांचा अनुवाद, सोनेट मंडल यांच्या इंग्रजी कवितांचा अनुवाद आणि निवडक हिंदी कवितांचा अनुवाद. अशा विविधांगी विविध कार्यांनी आणि स्वतःला साहित्य क्षेत्राला वाहून घेतलेलं एक व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये आहे आणि त्यांचं पुस्तक आपल्याला या ठिकाणी चर्चेला आपण घेतलेलं आहोत. तर त्यांचा मी या ठिकाणी स्वागत करतो. त्यानंतर आजचे आपले जे अतिथी आहेत, पाहुणे जे आहेत, ते माननीय डॉक्टर एकनाथ पगार देवळा नाशिक. तर हे देखील ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि विविध अंगाने नटलेलं एक व्यक्तिमत्व आहे. कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालय देवळा जिल्हा नाशिक येथे मराठीच अध्यापक, कालाय फुलांच्या वाळवंटात आधी कविता संग्रह प्रकाशित आहेत. विविध वाङ्मयीन नियतकालिकातून त्यांनी समीक्षात्मक लेखन केलेलं आहे आणि प्रदीर्घ अशा 35 वर्षाच्या साहित्य क्षेत्राला वाहून घेतलेल्या सेवेतून ते नुकतेच सेवानिवृत्त झालेले आहेत. असंही व्यक्तिमत्व आपल्याला अतिथी म्हणून या ठिकाणी लाभलेले आहे. त्यानंतर दुसरे आपले अतिथी आहे डॉक्टर प्राचार्य डॉक्टर दिलीप धोंडगे, सटाणा नाशिक, ज्येष्ठ साहित्यिक आहेत, समीक्षक आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर आठवते ते तुका म्हणे की ज्यांनी साहित्य क्षेत्रात एक वेगळी प्रणाली चालू केली, वेगळा आकार दिला त्या तुका म्हणे या पुस्तकानं. बरंच काही समग्र वाङ्मय आहे त्यांचं, त्याच्यामध्ये चिंतनाशी न लगे वेळ, सांगणं नाही पण सांगणं बन, त्याप्रमाणे हरवले गाव, तुका म्हणे अशी विविध पुस्तकं त्यांची आहेत आणि त्यांचं नावही पुरेसं आहे. त्यांच्या नाव प्रत्येक जण त्यांचं नाव जाणून आहे, त्यांचं साहित्य जाणून आहे. असे हे दिग्गज व्यक्तिमत्व आपल्याला आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले आहे. मी या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो, खूप खूप स्वागत करतो वाचक पीठाच्या वतीनं.
आणि इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद ननवरे सर, खूपच छान पद्धतीने तुम्ही परिचय करून दिलात. तर आजचा काव्य संग्रह उसवायचा आहे तुझा पाषाण. पाषाण म्हणजे दगड, पण दगड उसवता येत नाही. पण नेमका हा पाषाण मग कोणता आहे? विचारांचा आहे की भावनांचा आहे की पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या जुन्या चालीरीतींचा आहे? आणि मुळात कवयित्रीला हा पाषाण का उसवायचा आहे, त्याची गरज का वाटली, किंवा हा काव्यसंग्रह निर्माण कसा झाला, याची कल्पना कशी सुचली, हे सगळं आपण खुद्द कवयित्री आणि लेखिका यांच्याकडूनच जाणून घेऊया. कवयित्री कविता मुरुमकर मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत आणि दोन कवितांचे सादरीकरण करावे. वाचकपीठ आयोजित 32व्या दृकचित्र मासिक साहित्य चर्चेच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सदानंद मोरे सर, उसवायचा तुझा पाषाण या माझ्या कविता संग्रहावर भाष्य करणारे आदरणीय डॉक्टर एकनाथ पगार सर, तसेच आदरणीय डॉक्टर दिलीप धोंडे सर, या तिघांची मी आभारी आहे. मी आणि माझी कविता भाग्यवान आहोत की हे व्यासंगी अभ्यासक आजच्या कार्यक्रमाला लाभले आहेत. वाचकपीठ आयोजित साहित्य चर्चेसाठी माझ्या उसवायचा आहे तुझा पाषाण या कविता संग्रहाची निवड केल्याबद्दल मी श्री भास्कर निर्मळ सर, माझी मैत्रीण प्रिया धारूरकर, तसेच साधना महानोर, माधुरी चौधरी, प्राध्यापिका ज्योती धर्माधिकारी, तसेच वाचकपीठाच्या सर्व सदस्यांची आणि या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व कविता प्रेमींची मी आभारी आहे. माझ्या कवितेच्या सर्जन प्रक्रियेविषयी उसवायचा तुझा पाषाण या कविता संग्रहाच्या मनोगतात मी सविस्तर लिहिले आहे, त्यामुळे यावर मी कमी शब्दामध्ये बोलेन. कविता, कादंबरी, अनुवाद हे साहित्य प्रकार मी हाताळे असले तरी कविता हा माझा आस्थेचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. स्त्री असल्याचं व्यापक भान मला स्त्रीत्वाच्या आदिम दुःखाशी बांधून ठेवतं. जमिनीत बी पेरून निलांदा शेती करणारी स्त्रीच होती. दैहिक सर्जनातून विश्वनिर्मिती करणारी ईव असो, जमिनीत बी पेरून पहिल्यांदा शेती करणारी निवृत्ती असो, सर्जनाचं प्रतीक असलेली वागेश्वरी सरस्वती असो, अक्षरांचं दान देणारी फुल्यांची सावित्री असो, राधा असो, रुक्मिणी असो, मुक्ता असो, जनी असो, आदिम स्त्रीत्वाच्या वंशावळीतून मला मिळालेल्या बाईपणात या स्त्रीधारी शरीरात एकाच वेळी या सर्व स्त्रिया वसतात. परकाया प्रवेशातून मी या स्त्रियांचे दुःख जाणते, त्यांचं आयुष्य जगते, त्यांचं दुःख भोगते, त्यांच्या पराक्रमाने तडपते आणि त्यांच्या व्यथाने व्याकुळते, आणि याचीच कविता होते. तर मी आता माझ्या दोन कविता सादर करेन. कवितेचं नाव आहे उसवायचा तुझा पाषाण. पाषाण पुरुषा, पाषाण पुरुषा, ये तुझ्या पंढरीचे सगळे पाश सोडून. पाषाण पुरुषा, ये तुझ्या पंढरीचे सगळे पाश सोडून, जिवंत हाडामासाच्या माणसासारखा ये दुःखाचा जरीटोप घालून. पहा हे मांडून ठेवलेलं प्रश्नोपनिषद, पहा हे मांडून ठेवलेलं प्रश्नोपनिषद, वाच, मनन कर, निजा सामोरा. खेळ माझ्यासारखाच निकराण तटपून ज्या आशा आकांक्षेच्या सारीपाटावर, इथे स्वतःशिवाय काहीच येत नाही पणाला लावता, हीच अट आहे इथली. मी तू तर तसाही कफल्लकच माझ्यासारखाच सर्वस्व गमावून पाषाण होत गेलेला, तेव्हा खेळ जीवाच्या आकांताने सर्वस्व पणाला लावून. पहा सुटतं का कोडं देहमनाच्या रमलाचं थोडं तरी, की तूही वाट पाहशील अगदी होऊन स्वतःचीच माझ्यासारखीच. मी धावून येता येणार नाही तुलाही पायाखालची वीट सोडून कधीच. किती वेळ मीच खोदत राहायचं हे मौनाचं भुयार, किती वेळ मीच खोदत राहायचं हे मौनाचं भुयार, किती वेळ सरून गेलेल्या दिवसांची कलेवर मीच न्यायची वाहून. मी किती वेळ अंथरून ठेवत देहाच्या पायघड्या तुझ्या वाटेवर, काळ मृदुंगाचे आवाजही झाले क्षीण, पालख्याही कधीच निघून गेल्या आहेत दूर. बिलगायचं होतं उन्मळून माझ्यापर्यंत झरत आलेल्या देहाला, बिलगायचं होतं उन्मळून माझ्यापर्यंत झरत आलेल्या देहाला, भेटायचं होतं कडकडून उसवायचा होता तुझा पाषाण युगे 28 तहानलेला.
तरच भागली असती ना ही तृष्णा. मी कोण सांगणार होत मला हे कूट, मी कोण सांगणार होत मला हे कूट तुझ्या कवितेतलं ताटी उघडात ज्ञानेश्वरा म्हणून. ताटी उघडात ज्ञानेश्वरा म्हणून अर्थ हाक मुक्तेची अजूनही ऐकू येते मला. संवत्सराचे सात समुद्र ओलांडूनही जी विरली नव्हती कधी हवेत, की रुदन तिच्या शब्दातले नव्हते गेले थिजून. मी जनीचे तर कुठे सरले होते दळण, जनीचे तर कुठे सरले होते दळण. हाकास तर होता त्या भरडून पीठ होत गेलेल्या. सगळ्यांनाच तर होती तुझी आस, तुझीच होती पाठ राखण. तरीही तू निर्विकार राहिलास हितप्रज्ञ पाषाण. काहीच बोलला नाहीस कधीच, कोणत्याच शतकात न चुकता. मग कशी सोडायची ही वीण आतड्याला पिळवटून टाकणारी, नी कशी करायची तुझी भाषा अवगत नाहीशी झालेली ओठा देठातून. मी कसं करायचं निरूपण तुझ्या कवितेचं सांग, कोण सांगू शकणार आहे मला हे कूट तुझ्या कवितेतले साक्षात तुझ्याशिवाय, साक्षात तुझ्याशिवाय. थँक्यू. आवाज येतोय ना? दुसऱ्या कवितेचं नाव आहे निरस्त होऊ दे पाश. निवेदनच होत साध सुध, निवेदनच होत साध सुध. नव्हत्या तळटिपा, नव्हते आराखडे, नव्हता तर्जुमा, नव्हती लिहून ठेवलेली कोणतीच शिकायत कधी कोणत्याच अनाकलनीय भाषेत. अर्थ हाक होती समज शब्दांच्या आड उभी, किंवा तुझ्या वाटेवरची लिपी आहे समज अनाकलनीय, अजूनही वाचताना आलेली, उच्चारा आधीच ओठातच खुडलेली. काहीतरी सांगायचे होते नक्कीच, तरीही काहीतरी सांगायचे होते नक्कीच. निकराचे होते ते, गलबला होता काही शतकांचा ढग झालेला, न कोसळता तटतटून आलेला. सगळे जर सांगून टाकता आले असते तर नव्यानंच लिहिला आली असती तू पाषाण झाल्याची गोष्ट. रचता आलं असतं तुझा आख्यान, वाचता गाता आलं असतं चार चौघात. टाळ मृदुंगाची वीज भरता आली असती डोळ्यात, सांडत राहू देता आली असती कशीश तुझ्या पंढरीच्या वाटेवर. तरीही अधुरं राहिलं गाणं, रेंगाळत राहिलं ओठात, चुकत गेला ठेका हरवल्या ओळी. आठवलेच नाहीत शब्द दरम्यानचे किती जागा सुटल्या, किती हरवल्या ओळी. तू नाहीयेस प्रत्यक्ष अप्रत्यक्षही, किंवा पुराणकथाही नाहीयेस तू एखादी वाचायची राहून गेलेली. अगदी पुस्तकातल्या एखाद्या पानावरही नाहीये तुझी एकही लवथवती ओळ उमटलेली. केवळ विभ्रम आहेस तू एक आकारहीन, तर कसे येता येणार आहे मला तुझ्याजवळ. निमक मी दिलेली हाक तरी कशी पोहोचू शकणार आहे तुझ्याजवळ. मी सगळ्या अनाभका शब्दा वचन दिलासे दिले घेतलेले कसे राहणार आहेत शाबूत. काहीच तर नव्हतं पोहोचलेलं तुझ्यापर्यंत वर्षानुवर्ष प्रतीक्षारत राहूनही हे पाषाण पुरुषा. काहीतरी असतंच सांगायचं राहून गेलेलं, जे आलं नाही उच्चारता कधीच, जे खोळंबून राहिलं प्रसवलं नाही अशा अप्राप्यात खोळंबली मी. मी असं काय जाणार होतं सुटून की दुर्गंध करून घेतलीस कवाडं कायमची. मी असं काय जाणार होतं सुटून की तू बंद करून घेतलीस कवाडं कायमची. थोडासा कवडसा तर बांधितला होता, एक तिरीप उजेडाचीच तर कामना होती. जिथे थांबले होते सगळे ऋतू, मी उभे होते तुझ्या प्रतीक्षेत एकटीच. कशाला नव्हती जागा इथे रुजायला. दगड होत गेले शरीर, शिळा झाले कायमची. हेच तर वळण होते जिथे सांडले होते केशर, हीच आहे ती पाऊल वाट जिथून माघारली पावलं. तरीही तू सोडला नाहीस तुझा हट्ट अजूनही. किती वेळा, किती काळ, किती शतक मी ओलांडून येऊ पुन्हा पुन्हा तुझ्याकडे. किती वेळा, किती काळ, किती शतक मी ओलांडून येऊ पुन्हा पुन्हा तुझ्याकडे. खरंच का सोडणार नाहीस तू तुझा गाभारा कधीच. मी किती वेळा असं राहू ताटकळत तुझ्या अंगणात, विनत राहू होपा प्रतीक्षेचा. हे अंधाराचं प्राप्तन लिहून थकलंय शरीर मन. नाही सोसव तुझी अव्यक्त लिपी भाषा. सोड एकदा तुझी वज्रमोठ आणि होऊ दे पसार.
सोड एकदा तुझी वज्रमूठ आणि होऊ दे पसार, परागंधा होऊ दे सगळे पक्षी, निरस्त होऊ दे पाश, सांगत राहू दे मला तुझ्या शिवायचे सगळेच माझ्यातून, जे राहिले होते न कळत ज्यांचा उरला होता श्वास। मी मागितले तरी काय होते असे कधी, मी मागितले तरी काय होते असे कधी, पसायदानाची वेळही कधी नाही चुकवली, रितेस तर होत गेले नक्षत्र सारे आठवणीतले, तरीही तरीही तू होत गेला स्थितप्रज्ञ पाषाण, की एकटाच नाहीये तुला काहीच, ए पाषाण पुरुषा, ए पाषाण पुरुषा, सगळी संवत्सर ओलांडून ये, ये सगळे आभाळ मोकळे करून दिले आहे तुला, काहीतरी सांगायचे आहे आत खोलवर प्रवाळ झालेले, जे आजवर सांगितले गेले नाही कधीच, जे आजवर सांगितले गेले नाही कधीच। धन्यवाद। एक नंबर। बोलता बोलता मॅडम म्हणाल्या की व्यथांनी व्याकुळ होते आणि त्याचीच कविता होते, किती सुंदर वाक्य हे, कारण त्यांच्या कवितांचं मूळ नेमकं काय आहे हे तिथून आपल्या सगळ्यांना उमगलं असं मला जाणवलं। तर कार्यक्रमाच्या पुढील धन्यवाद मॅडम, कार्यक्रमाच्या पुढील भागाकडे वळण्यापूर्वी मला एक छोटासा किस्सा सांगायला आवडेल की आम्ही शाळेत असताना आम्हा सर्वांना निबंधासाठी एक विषय दिला गेला होता, विषय होता आई, विषय एकच होता पण तरीही प्रत्येकाचा निबंध वेगळा होता, कारण प्रत्येकाने अनुभवलेली आई वेगवेगळी होती। तर मला वाटतं की निबंधाप्रमाणेच अभिप्रायाचं सुद्धा असतं, पुस्तक एकच असतं त्यातल्या कविताही त्याच असतात, पण वाचणारा व्यक्ती त्यातून काय घेतो हे त्या व्यक्तीवर असतं। तर आता आपण अभिप्रायाकडे वळूया। वाचकपीठ सदस्यामधील कवयित्री प्रिया धारूरकर मॅडम यांना मी आमंत्रित करते की त्यांना या कविता संग्रहातून नेमकं काय सापडलं हे त्यांनी व्यक्त करावं। मॅडम आहेत का? त्यांचा वायफायचा प्रॉब्लेम झालेला आहे। ओके, पुढे कंटिन्यू करू आपण। ओके ओके, ठीक आहे, काही तांत्रिक अडचणीमुळे आपला त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही। तर पुढील अभिप्रायासाठी मी सवी भास्कर निर्मळ। हो बोल ना, तुम्ही बोला आता। भास्कर सर्वांना मी आमंत्रित करते पुढच्या अभिप्रायासाठी। वाचकपीठच्या मासिक काव्य चर्चेत ही 32वी काव्य चर्चा आहे आणि आजचं पुस्तक आहे उसवायचं आहे तुझा पाषाण, कवयित्री कविता मुरुमकर। सर्वप्रथम आदरणीय डॉक्टर मोरे सर, आदरणीय प्राचार्य धोंडगे सर, आदरणीय डॉक्टर एकनाथ पगार सर, या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत आहे आणि कविता मुरुमकर मॅडमचंही या ठिकाणी स्वागत आहे। जवळपास 45 आसपास सदस्यांची उपस्थिती आहे आणि आज शिवजयंतीचा कार्यक्रम साजरा होतोय आणि त्यामुळे थोडासा परिणाम झालेला दिसतोय, तरी देखील हा कार्यक्रम सर फेसबुकवर सध्या लाईव्ह आहे आणि तो कधीही पाहता येतो, त्याचशिवाय 2-3 दिवसात तो युट्यूबवरही येतो, त्यामुळे नंतरही या कार्यक्रमाचा लाभ अनेक लोक घेऊ शकतात। साधारणतः कोरोना काळात चालू झालेला आमचा हा कविता समजून घेण्याचा प्रवास आणि या प्रवासात आम्ही एकही महिना खंड पडू दिला नाही, आज 32वा महिना आहे असो। तर मित्रांनो, मला अगदी थोडक्यात बोलायचंय कारण आम्हाला वेळ म्हणजे संक्षिप्त बोलायचं असतं आणि पाहुण्यांना ऐकायचं असतं, तरीही मी थोडासा प्रयत्न करतो। आज ही जी चर्चा होते तर आदरणीय अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे, प्रमुख पाहुणे आदरणीय प्राचार्य धोंडगे सर आणि आदरणीय एकनाथ पगार सर हे या संग्रहावर भाष्य करणार आहे आणि हे वाचकपीठचं एक भाग्यच आहे। एकंदर मराठी साहित्य विश्वात समीक्षेत संत साहित्याच्या अभ्यासात विशेषतः
या तीनही मान्यवरांचा एक आदरणीय असा दबदबा आहे आणि अनामिक दाबाच्या पार्श्वभूमीवर आवाज कमी झाला रे, आवाज ऐकू येत नाही. या आदरणीय येतोय का आवाज? हो बोला बोला. हो येतो आता. हा तर असा यांचा एक आदरणीय असा दबदबा आहे आणि या अनामिक दाबाच्या पार्श्वभूमीवर आपल्या वाचकपीठाचा प्रक्रियेचा भाग म्हणून वाचकपीठ सदस्य म्हणून मला बोलायला सांगितलंय आणि मी तो प्रयत्न करतो. सारांश रूपाने थोडस सांगण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, आमच्या ग्रुपमध्ये बरेचसे प्राध्यापक व्यतिरिक्त लोक आहेत आणि त्यातल्या त्यात इंजिनिअरिंगचे बऱ्यापैकी आहेत. तर साधारणतः 20-22 वर्ष इंजिनिअरिंगच्या कथा अभ्यासात कंटाळवाने अभ्यासात आणि त्यानंतर त्याच बोथट संवेदनशील जाणीवेत 30-32 वर्ष सर्व्हिस केल्यानंतरही कवितेचा नाद आम्ही जोपासतोय. कविता मुरुंबकरांनी उसवायचाय तुझा पाषाण हा कविता संग्रह आशय विषय भाषा शैली मांडणी अशा सर्वच मूल्यांच्या परिपूर्ण सर्वच मूल्यांनी परिपूर्ण असलेला संग्रह आपल्याला पर्यायाने मराठी साहित्य विश्वाला दिलाय त्याबद्दल त्यांना धन्यवाद. आणि कॉपर कॉइन प्रकाशकांनी तो तितक्याच कसोशीने देखणा होईल याची पूर्ण काळजी घेतलेली आहे असं संग्रह हातात घेतल्या घेतल्या दिसून येत. उसवायचा आहे तुझा पाषाण या कविता संग्रहाचे तीन भाग आहेत. पहिला पाषाणात रुजल्या झाडाची गोष्ट, दुसरा आहे उसवायचा आहे तुझा पाषाण आणि तिसरा आहे तत्वमसी. आणि यामध्ये साधारणतः अनुक्रमे 38, 7 आणि 2 अशा एकंदरीत 47 कविता आहेत ज्या क्रमाक्रमाने वैचारिकतेच्या उंचीकडे आणि चिंतनाच्या खोलीकडे नेणाऱ्या आहेत. पहिल्या भागात 37 कवितांमध्ये कवयित्रीला अनेक प्रश्न पडलेले आहेत ज्याचे उत्तर शेवटच्या 38व्या कवितेत मांडल्याचे दिसते. याप्रमाणे दुसऱ्या भागात स्त्रीच्या स्त्रीत्वाचा शोध इतरत्र घेण्यापेक्षा स्वतःला सोलून पाहावं म्हणजे आपल्याला हव्या असणाऱ्या 7 आसरा. आसरा हा शब्द मला इथं नवीन मिळाला तर तो एक बोली भाषेतला 7 अप्सरा आहे हे मी शोधलं. तर या ज्या आपल्याला हव्या असणाऱ्या 7 आसरा आहेत ज्या अनादि काळापासून अनंत काळापासून आपल्या जवळच असतात आणि ते हा कविता संग्रह वाचताना त्याची जाणीव होते. शेवटच्या तत्वमसी हा जो भाग आहे मला वाटतं ते म्हणजे हे ब्रह्म म्हणजे तू स्वतः आहे, यू आर युअर सेल्फ, असं स्वतःला शोधण्याचं सूचन या शेवटच्या भागात आहे. आपले आदरणीय पाहुणे यावर खूप अधिकारवाणीने बोलणारे आहेत याची मला जाणीव आहे. यापुढे जर आशयाचा जर विचार केला या कविता संग्रहातील कवितांचा तर तो स्त्री जाणीवा, स्त्रियांचे प्रश्न, स्त्रियांचं शोषण, स्त्रियांचं दुय्यमत्व आणि त्याचबरोबर मूकपणे हे सारं सहन करण्यासाठी मातृत्व ते देवत्व बहाल करणारी स्वार्थी आणि फसवी व्यवस्था या गोष्टी जवळपास सर्वच कवयित्रींच्या कविता संग्रहात एक आपला आतला आवाज म्हणून आलेल्या आहेत. पण या कविता संग्रहाचं आणि कविता मुरुंबकरांचं वैशिष्ट्य जर सांगायचं ठरलं तर हाच आशय हाच विषय त्यांनी अतिशय गांभीर्याने हाताळला आहे आणि तो गंभीर विषय इतक्या गांभीर्याने हाताळलेला इतरत्र कुठं शक्यतो पाहायला मिळत नाही.
जी गोष्ट सांगायची ती कुठलाच त्रागा न करता स्वतःचा शोध घेऊन त्याचा धागा पकडून स्वतंत्र शैलीने सांगितलेली अशी आहे, त्यामुळे ती खूपच परिणामकारक अशी बनलेली आहे. मित्रांनो, विहीर जेव्हा खोदली जाते विहीर, तेव्हा सुरुवातीला माती, मुरुम, कच्चा दगड, पक्का दगड असं खणन करत तोडत जावं लागतं आणि नंतर खूप खोल गेल्यानंतर कुठेतरी दोन पाषाणांमध्ये एखादी पाखी लागते, त्याच्यातून देव पाण्याचा झरा वाहतो. आणि मला वाटतं कविता मुरुमकर या पक्क्या पाषाणापर्यंत पोचलेल्या कवयित्री आहे आणि त्यांच्या या कविता म्हणजे तो एक देव पाण्याचा झरा आहे असं मला वाटतं. या कवितांचं मला दिसलेलं वैशिष्ट्य सांगायचं तर ते असं सांगता येईल की रोजमर्याच्या जगण्यातील दुःखांकित भयग्रस्त जाणीवा आणि त्या निर्माण करणारी रटाळ आणि बोथट संवेदना असणारी दमनकारी व्यवस्था असं काहीतरी कवयित्रीला सांगायचं आहे असं वाटतं, असं वाटतंय आपल्याला. आणि असं वाटत असतानाच ही कविता वैचारिकतेच्या अत्युच्च टोकाला कधी पोहोचते हे कळत देखील नाही. यावेळी ही कविता वाचकाला चिंतन मनन शेवटी एक रूपत्वाच्या पातळीवर आंतरिक आध्यात्मिकतेच्या भवसागरात थेट आणि सहज सुलभ घेऊन जाते. म्हणून या कवितेविषयी जर सांगायचं तर ही कविता शहाणी सुरती म्हणजे शहाणपणाची आहे, तसेच ती इंटिजिलंट कविता आहे. या ठिकाणी आध्यात्मिकतेचा उल्लेख हा जाणीवपूर्वक केलेला आहे. या कविता संग्रहात अनेक मिथक आणि प्राचीन काळातील संदर्भ आलेले आहेत. प्रकृती पुरुषाचं आदी मिथक समजून घ्यावं लागतं तेव्हा पाषाण पुरुष समजतो. विश्वाच्या सर्जकतेचं मूळ हे स्त्री आणि पुरुष आहे हा सांख्य योगाचा संदर्भही समजून घ्यावा लागतो. स्त्री आणि पुरुष हे जर एक रूपत्व असलेलं एक जिन्सी असं रसायन आहे तर मग ही विषमता, दुय्यमत्व, स्वामित्व, पुरुषत्व ह्या सर्व गोष्टी फोल आहेत. कवयित्री म्हणूनच कोणताही त्रागा न करता संतवाणी सारखं अगदी सोप्या शब्दात पुरुषाला समजून घेण्याचा प्रयत्न करताना दिसते आणि हाच कवितेचा केंद्रभूत आशय आहे आणि कवितेचं यशही आहे असं मला वाटतं. या ठिकाणी मला कवयित्रीच्या मनोगतातील त्यांची भूमिका सांगावीशी वाटते. त्या म्हणतात, माझी ही मानसिक आंदोलने या पुरुषत्वाच्या आदिपुरुषाच्या मिथकाशी स्वतःला बांधून घेतात, त्याच्याशी ती इतकी एकरूप होतात की त्याला शोधणं, त्याला समजून घेणं जणू एक आत्मशोध ठरावा. वाचक ही कविता वाचताना या भूमिकेशी आपोआप जुळवून घेतो आणि हे या संग्रहाचं खूप मोठं असं यश आहे असं मला वाटतं. या संग्रहाचं आणखी ठळक वैशिष्ट्य म्हणजे या संग्रहातील भाषेत आलेले इतर भाषेतील शब्द जे उगाचच आणलेले नाहीये आणि घुसवलेले असं अजिबात वाटत नाही. या उलट त्या शब्दांची लय मोहित करणारी व अर्थ अतिशय प्रभावी असाच आहे. याप्रमाणे मराठीतील आणि मराठी भाषेतील आणि बोली भाषेतील काही अतिशय गोड आणि ताकदीचे शब्द जे आजकाल थोडेसे कमी वापरात आलेले दिसत आहेत असे वाटत असताना कवयित्रीने मात्र ते या संग्रहात जाणीवपूर्वक वापरले असावे किंवा ते आले असावे. तर ते शब्द जर सांगायचे ठरले तर त्या शब्दांच्या
उच्चाराबरोबर त्याचं महत्व आपल्याला कळेल. ते शब्द आहेत प्रस्तर, नेस्तनाबूत, मौजूद, प्रूव, तस्बीर, अक्स, रुंजी, एतबार, मोजदाद, दमसास, तिलिस्मी, तजुर्बा, कशिश, महसूस, बहाव, सैलाब, वेल्लाल, सलाल, पायरव, वजूद, यकीनन, सकवार, इल्म इत्यादी. याप्रमाणे कवयित्रीचे काही शब्द प्रतिमा या अत्यंत प्रिय असाव्या म्हणून त्या बहुतेक अनेक कवितांमध्ये अनेक वेळा पुन्हा पुन्हा आल्या आहेत. हे थोडस जरा अतिशयोक्त झाल्यासारखं वाटतं. त्या प्रतिमा आहेत, शब्द आहेत पाणी, समुद्र, वाळू, किनारा, पाषाण, नदी, पात्र, झाड, आभाळ, सळा, बहाव, तिलिस्मी. तसेच काही फ्रेज ज्या प्रभावीपणे अगोदर आलेल्या आहेत त्याही या ठिकाणी पुन्हा आल्याचं दिसून येत आहे. ज्यामध्ये आदरणीय भालचंद्र नेमाडे सरांच्या घरंदाज व्यथांनो किंवा कवयित्री अनुराधा पाटील मॅडमच्या वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ असं काही. तर मित्रांनो, उसवाईचा तुझा पाषाण हा कवयित्रीचा बहुतेक तिसरा संग्रह आहे आणि तो निश्चितच तितक्या उंचीचा खोलीचा आहे. मराठी रसिकांना एकाच वेळी संवेदनशीलता, भावनात्मकता, विचारप्रवणता, चिंतनशीलता, आंतरिक आध्यात्मकता अशा अनेक पातळीवर घेऊन जाणारा असून समानतेची एकरूपत्वाची गोष्ट सांगणारा आहे. अलीकडे काही दशकातील हा कविता संग्रह एक महत्वाचा कविता संग्रह म्हणून ओळखला जाईल याची खात्री आहे. कवयित्रीला पुढील लिखाणासाठी मी शुभेच्छा देतो आणि आपण माझे जे काही तोडके मोडके थोडेसे विचार आहेत ते ऐकून घेतले याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. नमस्कार. धन्यवाद भास्कर सर, खूपच छान पद्धतीने तुम्ही व्यक्त झालात. आणि जसं की तुम्ही म्हणालात की कवयित्री खऱ्या अर्थाने खऱ्या पाषाणापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झालेली कवयित्री वाटते. अगदीच अगदी तुम्ही योग्य पद्धतीने ते म्हणालात आणि आम्हा सर्वांनाही ते मान्य आहे. आता आपण कार्यक्रमाच्या पुढील भागाकडे वळूया. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला दोन दिग्गज व्यक्तिमत्व प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत. प्रमुख अतिथी आदरणीय एकनाथ पगार सर आणि आदरणीय दिलीप धोंडके सर. तर माननीय पगार सरांना मी विनंती करते की त्यांनी या काव्यसंग्रहावरती भाष्य करावं. सर आवाज येतोय? एकनाथ पगार सर आहेत का? माझा येतोय आवाज? हो. या दृकचित्र मासिक साहित्य चर्चेचे वाचक पीठाच्या उपक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मोरेदादा डॉक्टर दिलीप धोंडके, भास्कर निर्मळ, कवयित्री आणि आपण सगळेच, या सगळ्यांना मी नमस्कार करतो. उसवायचा आहे तुझा पाषाण या कविता संग्रहा संबंधाने मी एक दोन वेळा काही एक विचार केला होता, आणखी विचार करता येईल. पण आता भास्कर निर्मळ यांच्या सांगण्यामध्ये जो एक भाग आला तेवढ्या पुरता फक्त तोच विचार इथं करणार आहे. उदाहरणार्थ पुरुष रूपाचं आकर्षण, तृष्णा, मनोविदन, संकल्पन आणि संयोजन अशा भावनांच्या अभिव्यक्ती
कविता मुरुमकर यांच्या कवितांमधून होतात. स्व आणि बाह्य विश्व, हे बाह्य विश्व बहुधा पुरुष रूपामध्ये वावरत. कृष्णा चिंतन इथं आहे आणि ते होताना स्वच अस्तित्व भान पण पुन्हा असत. बाह्य विश्व स्वतःमध्ये सामावून घेत निर्मिती करणे अशी साधारणत या कवयित्रीची एक प्रक्रिया मला जशी जाणवत. या कविता आत्मनिष्ठ आहेत, नेनिवान बुद्ध आहे, नेनिवा बुद्ध आहेत आणि प्रतिमांकित आहेत. म्हणजे आत्मनिष्ठा, नेनिवाबद्धता आणि प्रतिमांकितता ही गुणवैशिष्ट्य या कवितेची प्रारंभी अशी जाणवत. आता या नेनिवांना जाग आणायची तर त्यासाठी म्हणून पुरुष प्रतिमांची निर्मिती इथे झाली आहे. समसमासयोगातही अहम म्हणजे मी हा प्रकृती स्वरूप तत्व आहे. हे तत्व पुरुषाची निर्मिती करू शकत नाही आणि मग पुरुष रूपाची प्रतिमा निर्मिती. म्हणजे आपण पुरुष निर्माण करू शकत नाही तेव्हा एक काव्यात्मक प्रतिमा पुरुषाची निर्माण केली जाते आणि मग या प्रतिमेला संयोगासाठी आवाहन केले जाते. प्रत्यक्ष जगत पुरुष, प्रिय पुरुष कृष्ण असेल, म्हणजे वास्तवातला पुरुष कृष्ण, राम, ईश्वर, विठोबा यांच्या प्रतिमा पुरुषांच्या जागी कल्पिलेल्या आहेत. कामभाव, तृष्णाभाव यांना जोडून भक्तिभाव किंवा श्रद्धाभाव असंही घडतं आणि हे कामभाव आणि तृष्णाभाव यांना भक्ती श्रद्धेमध्ये रूपांतरित करण्याची शक्ती म्हणजे या कवयित्रीची काव्यशक्ती आहे, ही प्रतिभा आहे. एक कविता आहे, आहेसच नक्की कुठेतरी आसपास, आहेसच नक्की कुठेतरी आसपास पसरलाय तुझा दरवळ शरीरभर, हे पहा येत आहेत आवाज तुझ्या श्वासांचे, काहीतरी वाचतंय मंत्र वाफ करून टाकणार, माहिती आहे की अप्राप्य आहेस तू, वेगळा आहे तुझा प्रदेश, तरीही का सांडतंय तुझं रमल माझ्यात, खरंच कधीतरी येणार आहेस का तू सोडून पायाखालची वीट, तू असून नाहीच आहेस, तू असून नाहीच आहे की साक्षात नाही आहेस तू, की कल्पित आहे तुझं अस्तित्व केवळ, की दृश्य अदृश्याच्या खेळातली सोंगटी आहोत आपण, थकल्या जाणारी भरकटलेली दिशाहीन मायावी आहेस तू, तुझी सावली तुझा अहसास का कराराच आहे, तुझ्याशिवायचा सटवाईने करारच आहे सटवाईने केलेला, किती दूर आहे तुझं पंढरपूर, खूप दूर, मी तूच आहेस आक्रोश, मी पांघरलाय तुला जमीन होऊन, तहान आहेस तू माझी साता जन्मांची कधीच न शमणारी, तू या पुरुषाचे प्रकृतीने केलेले आत्मरत चिंतन आहे. एरवी प्रकृती पुरुषाशिवाय अन्य तत्वांना निर्मिते, या कवितेतील मी म्हणजे ही प्रकृती पुरुषालाही निर्माण करते आहे, त्याचे अस्तित्व सतत या मीला जाणवत राहते. स्पर्श संवेदन, गंध संवेदन, दृक संवेदन या सगळ्या संवेदनांचा शब्द स्वरूप अनुभव या कवितांमध्ये येतो. तुझा दरवळ शरीरभर यामध्ये या शब्दबंधामध्ये कामभाव, कृष्णा, पार्थिवतेची ओढ, स्पर्श किंवा गंध संवेदन असं सगळं आहे. काहीतरी वाचतंय मंद्र वाफ करून टाकणार, इथं श्रुती संवेदन आहे, स्पर्श संवेदन आहे आणि तृष्णा ओघ पण लक्षात येतो. तो अप्राप्य असला तरी शब्द स्वरूप अनुभवात नेनिवे तो प्राप्य बनतो. इतर सर्व तत्वांमधून त्याचे सुमूर्त रूप उभारले जाते. वेगळा आहे तुझा प्रदेश हा जाणीवेचा भाग आहे. पुरुष रूप हे चेतन तत्व आहे आणि मी हे प्रकृती तत्व अचेतन किंवा जड असं मानलं जात.
अचेतन प्रकृतीला चेतनाची म्हणजे पुरुष तत्वाची ओढ लागणे, त्याची विटेवरची पार्थिवता, दूरचा प्रदेश, हे सारे निर्मितीला प्रेरक ठरते. प्रकृतीरूप स्त्री पुरुषाला सर्जनासाठी प्रवृत्त करते. अचेतनाकडूनच चेतनाला जाग आणली जाते. हे मिलन क्षण ओढ, आकर्षण, मोह, वासना यांचे रमल, जादू, अद्भुत, हे सगळं इथं येत. हे येतं कुठून? हे मिलन क्षण ओढ आकर्षण हे पुरुष रूपाकडून येत. मायावी रमल, सावली, दिशाहीन, असून नाहीस, साक्षात नाहीस, हे मूर्ताचे अमूर्तीकरण कवितेतून, निर्मितीतून आविष्कारक रूप धारण करते. तू हा स्वेतरांना जन्माला घालणारी स्त्री रूपाची शक्ती साधना, आविष्कारक असं तंत्र म्हणजे प्रतिमा निर्मिती, अशी क्षमता या कवी मनामध्ये आहे. सृष्टीचे आविष्कार पुरुषाच्या संमिलनातून घडवून आणणारी सर्जक ऊर्जा या कवितांमध्ये आहे. हे कवी म्हणच प्रकृती रूप आहे. त्याच्या ठाई सामान्यत्व आहे, निर्मितीशीलता आहे, बदलून टाकण्याची क्षमता आहे, परिवर्तन घडवणं करणं, किंवा पुरुषाच्या अस्तेचा ज्ञानाचा विषय होण्याची क्षमता, किंवा त्याला मुक्त करण्याची पण क्षमता आहे. मी तर उंबरठा शोधत होते, मी तर उंबरठा शोधत होते, माझी भाषा, माझा आसमंत, माझे ऋतू निनादत होते रिकाम्या गाभाऱ्यात निमूट. नी तरीही का झाला पाषाण वजूद माझा? हे उंबरठा ऋतुशोध, आसमंत शोध, रिकामा गाभारा, हे सामान्यत्व दर्शक वैशिष्ट्य मानता येईल. हे सामान्यत्व स्त्रीत्व दर्शक असे हे शब्द आहे. पाषाण वजूद, वजूद म्हणजे अस्तित्व किंवा सत्ता किंवा सृष्टी किंवा आत्मरूप. तेव्हा तरीही का झाला पाषाण वजूद माझा, म्हणजे माझं अस्तित्वच पाषाणरूप झालं आहे, किंवा माझी सत्ता ही पाषाणा स्वरूपात, पाषाणवत अस्तित्व म्हणजे प्रकृतीचं जडत्व आहे. हा तू, हा पुरुष, हा राम अहिल्येच्या पुराण कथेमध्ये उद्धार करता म्हणून येतो. हा किमयागार पण आहे. त्याच्या पदस्पर्शाने अहल्या उद्धरली अशी ती पुराण कथा आहे. पाषाणरूप हे प्रकृतीचे मूळ रूप ठरत आहे. पुरुषाच्या संयोगामुळे ती त्रिगुणी होते, किंवा त्या गुणांना क्रियाशीलत्व प्राप्त होत. प्रस्तुत काव्यांशात मी, माझी, माझा अशी स्वत्वाची भावना आहे. मात्र हे स्वत्व स्वतःपुरते आहे. इथे अभिव्यक्तीची भाषा, ऋतू यांच्यावर स्वचे नियंत्रण आहे. मात्र रिकामा गाभारा हा शब्दबंध पुरुषाची आकांक्षा करणारा ठरतो. स्वनियंत्रित स्त्री रूपाला, प्रकृतीला निर्मितीसाठी पुरुषाची कल्पित का होईना मूर्ती अपेक्षित करावी लागली आहे. हे पुरुष रूपाचं गूढ आकर्षण बऱ्याच कवितांमध्ये आहे. हे पुरुष रूप माझ्यासारखे शापित, समानधर्मी, आधार, सावली, स्थितप्रज्ञ, विरागी किंवा विलगीकरणातून सलगीकरण साधणारे, विठ्ठल रूप असणारे, कवच कुंडल धारण करणार, सहचर, श्रीकृष्ण, रामरूप, असे विविध भूमिका घेणारे कल्पित ईश्वर रूप आहे. पुरुषाला जेताना चेतना देताना म्हटलं आहे, हे त्याला जाग करणं. बघा, असाच राहा सळसळत, तुझी निळाई राहो तुझी अशी तळपत, फुटो तुझ्या रक्तात आसोशीचं फूल, राहो झुलत तुझ्या आठवणींचा चंद्र, माझ्या देहा मनाच्या फांदीवर राहो खळाळत, वितळो तुझ्यात, मिळो तुझ्या समुद्राला हे प्रत्यक्षेचं पाणी, भरो तुझ्या समुद्राला माझी ओंजळ आरस पाणी. हे तृष्णाभाव आणि भक्तिभाव, वासना आणि वात्सल्य, असे द्वैत नाकारणारी कविता उसवायचा आहे तुझा पाषाण या संग्रहामध्ये आहे. तेव्हा
प्रकृती अधिक पुरुष यांचे अद्वैतीय अस्तित्व हे प्रधान आशय सूत्र येथील कवितांमध्ये आहे. आत्मलक्षित्व आहे, आत्मसातीकरण आहे, याचाही उल्लेख केला पाहिजे. आणखी एक गोष्ट म्हणजे वादाऐवजी आत्मसंवादाचा कथनात्मक पवित्रा इथे आहे. निखळ सौंदर्यवादी भावजाणीवा पण या कवितांमध्ये आहे. हे एक लक्षण आपल्याला सांगताच येईल की यामध्ये काही सौंदर्यवादी भाव जाणीव आहे. स्त्री पुरुष असे द्वंद्व निर्द्वंद्व व्हावे हे सांगणारी किंवा हे दर्शविणारी एक काव्य प्रक्रिया जवळपास सगळ्या कवितांमध्ये जाणवत. आणखी एक सूत्र आहे या संग्रहाचं, ते म्हणजे बाईपणाचा खिळा. त्याकडे काही मी वळणार नाहीये, पण हा बाईपणाचा खिळा हा एक अर्थ निर्देश या कवितांमध्ये आहे. इतरत्र मी या संग्रहाबद्दल काही एक लिहिलं बोललो आहे तेव्हा मला आणखी नवं पण जाणून घ्यायचं आहे माझ्या आकलनाच्या पलीकडे. आपल्या सगळ्यांची आकलनं जाणून घेण्याची मला या निमित्ताने संधी मिळाली. कविता मुरुमकर आणि वाचकपीठ यांना मी पण धन्यवाद देतो. हे आपलं वाचकपीठ आहे आणि म्हणून वाचकपीठाला सुद्धा मी काही वाचलेले कविता मुरुमकर यांच्या कविता तर वाचल्या. आता हे जवळ मी चौथ्यांदा पाचव्यांदा या कविता वाचल्या. पण आता तुम्ही कवितेचे वाचक आहात, कवितेचा विचार करणारे आहात, म्हणून वाचनासाठी काही पुस्तकं सुचवावीत असं मला वाटतं. म्हणजे मी काही कवितेची अलीकडे मला आवडलेली जी आहेत ती मी सांगितली पाहिजे असा एक प्रयत्न मला असं वाटतं केला जायचा पेठे सरांकडून. त्यांचं एक होतं एक काळी त्यांचं नाटक किंवा काही सादरीकरण झाल्यानंतर ते शेवटी सांगायचे की अमुक एक पुस्तक अमुक एक रेकॉर्ड ऐकलं. तसं मला काही आवडलेले कविता संग्रह जे आहे ते कविते संबंधीची चर्चा असल्यामुळे बिनचेहऱ्याचे कभिन्न तुकडे या नावाचा अक्षय शिंपी या नावाच्या कवीचा एक कविता संग्रह तो शब्द मल्हार प्रकाशनाने 2020 साली प्रकाशित केलेला. आणि आणखी एक संग्रह जो आहे जो मला आवडला तो आपल्याला मी सांगतो आहे आणि हे वाचणाऱ्यांनी एकमेकांना सांगितल्याशिवाय आपल्यापर्यंत ते पोहोचेल असं नाही. दुसरा संग्रह आहे चिडीचूप या नावाचा रफिक सूरज या नावाच्या कवीचा. मला यात सहभागी करून घेता करून घेतलं याबद्दल धन्यवाद देतो. आणि या निमित्ताने डॉक्टर दिलीप धोंडगे आणि मोरे दादा यांचं ऐकण्यासाठी मी आता खरोखरच आतुरलेलो आहे. ती जी आस लागलेली आहे ती लवकरच आपली सगळ्यांची आपल्या समवेत शहाणं होण्याची संधी कवितेच्या बाबतीमध्ये मला मिळाली आणि ती मिळणार आहे. मी आपणा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझं सांगणं थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. खूपच छान पद्धतीने तुम्ही व्यक्त झालात. तुमचं जे भाष्य होत ते अतिशय सखोल अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद होत. शिवाय तुम्ही जी सुचवलेली पुस्तक आहेत ती आम्ही सगळे नक्कीच वाचू. आणि आता मीही पुढील भाष्यासाठी आदरणीय दिलीप धोंडगे सर यांना आमंत्रित करते. धोंडगे सर आहेत का? आहेत आहेत येते. या चर्चेचे अध्यक्ष आदरणीय गुरुवर्य डॉक्टर सदानंद मोरे सर, डॉक्टर एकनाथ पगार, भास्कर निर्मळ आणि खूप वर्षांनी ज्यांची भेट होते ते भास्करराव लगड हे सटाणेच्या साहित्यांच्या संमेलनाला दरवर्षी वारकऱ्यासारखे येत असतात. स्वतः कवयित्री कविता मुरुमकर आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, उसवायचा आहे तुझा पाषाण या संग्रहावरती आपण चर्चा करतो आहोत. निर्मळ सरांनी यामध्ये कुठकुठल्या भागात किती किती कविता आहेत हे सांगितलं. एकूण 47 शीर्षकांच्या कविता आहेत, प्रत्यक्षात कविता अधिक आहेत. या कवितेचं वाचन केल्यानंतर
या कवितेचा खूप सूक्ष्म सखोल अभ्यास झाला पाहिजे आणि तो काही अभ्यास पद्धतींच्या द्वारा होऊ शकतो असं माझ्या लक्षात आलं. त्याच्यामध्ये एक आधिबंधनिष्ठ समीक्षा पद्धती नावाची जी पद्धती आहे तिच्या सहाय्याने होऊ शकतो. अस्तित्ववादाच्या अंगाने काही एक विचार करता येऊ शकतो आणि विरचनावादाच्या सहाय्याने देखील ही कविता चांगली डिकोड करता येऊ शकते. पण मी या सगळ्यांचा विचार इथे करणार नाही. थोडा बहुत आधिबंधनिष्ठ समीक्षेच्या सहाय्याने आपण काय विचार करू शकतो याचे सुतोवाच करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्याला माहिती आहे की पुरुष मनामध्ये जी स्त्री प्रतिमा असते तिला अनिमा म्हणतात आणि स्त्री मनामध्ये जी पुरुष प्रतिमा असते तिला अनिमस असं म्हणतात. आता पुरुष मनामध्ये राजकन्या असते, राधा असते, आणखीन इतर बरेच स्त्री प्रतिमा आहेत आणि स्त्री मनामध्ये राजपुत्र, कृष्ण, विठ्ठल, आणखीन आपण ही यादी लांबू शकतो अशा या अनिमस प्रतिमा असतात. आता याच्यामध्ये एक फार चांगला निबंध युंग यांच्या एका पुस्तकामध्ये यमेल वॉन फ्रॅन्स यांनी लिहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे काही म्हटलेलं आहे मी ते अगदी थोडक्यात सांगतो. त्यांचं म्हणणं असं आहे, त्या निबंधाचं नाव आहे प्रोसेस ऑफ इंडिव्हिज्युएशन. तर त्यामध्ये की जागरूकपणे अनिमच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी खूप वेळ आणि वेळ द्यावा लागतो आणि त्रास घ्यावा लागतो. पण तेव्हा तिला कळते, म्हणजे स्त्रीला कळते की अनिमस कोण आहे आणि तो तिच्यासाठी काय करतो. आणि या वास्तवाला तोंड देत ती देते आणि जेव्हा अनिमस तिला कळतो त्यावेळेला त्या अनिमसचं मौलिकत्व, तिचं अंतस्थ सखा असणं हे तिला कळतं आणि तो अनिमस तिला पुढाकार, धैर्य, वस्तुनिष्ठता आणि आध्यात्मिक शहाणपण देत असतो असं ते फ्रॅन्सचं विवेचन आहे. अनिमसची डेव्हलपमेंट जी आहे, अनिमसचा जो विकास आहे तो चार टप्प्यांनी होत असतो. एक म्हणजे पर्सोनिफिकेशन ऑफ मिअर फिजिकल पॉवर, त्याला मसल मॅन, पौरुष. आता मुरुंबकरांच्या कवितेमध्ये अशा बऱ्याच ओळी येतात, आबाळात दरवळत राहणाऱ्या तुझ्या पौरुषाची वेळ, तिथे इथे मसल मॅनची जाणीव आहे. नंतर तो अनिमस शब्द होतो, आपण इथे कविता म्हणूया, काव्य होतो. आणि नंतरच्या चौथ्या अवस्थेमध्ये तो स्वतः अर्थच होतो आणि त्याला एक काही आध्यात्मिक वगैरे अनुभव यायला लागतो. तो त्या अनिमाला, तो अनिमस एक आध्यात्मिक फर्मनेस देतो, एक अदृश्य असा अंतस्थ सपोर्ट देतो आणि एक स्पिरिच्युअल प्रोफंडिटी, एक सखोलता ती प्राप्त होत असते. आता त्या स्त्रीच्या मधून तिला जो काही एक अनुभव त्या अनिमसच्यामुळे मिळतो त्याच्यामध्ये एक सांस्कृतिक आणि एक वैयक्तिक अशी वस्तुनिष्ठ परिस्थिती निर्माण होते आणि ती त्या अनिमाला, म्हणजे इथे कवित्रीला, एका तिचा जो एक आध्यात्मिक जीवनाबद्दलचा आध्यात्मिक दृष्टिकोन आहे त्याच्याकडे न्यायला भाग पाडत असतो. ही कविता खूप तत्वज्ञानात्मक आहे आणि या कवितेमध्ये जी त्रिपुटी आहे ती समाज, समाज पुरुष आणि काव्य. आता इथे काव्याच्या जागी आपण कविता मुरुंबकर यांना जरी टाकलं तरी तो श्लेष साधला जातो. तेव्हा एक पुरुष, समाज पुरुष आणि काव्य अशी त्रिपुटी आहे.
आता याच्यामध्ये आपण समाजाचं स्त्रीशी एक नातं आहे आणि समाज पुरुष त्याचं नातं प्रकृतीशी आहे. आपल्याला पहिल्या भागामध्ये पाषाणात उरजल्या झाड्याची गोष्ट आहे. या भागामध्ये स्त्री जे पण आनिमा म्हणू ती देहरूपाने तिथे वावरताना दिसते आणि पाषाणात रुजलेलं झाड ते झाडच या रुजण्यासंबंधीचं काही एक चिंतन प्रस्तुत करत. एक प्रकारे या पहिल्या भागामध्ये एक संघटनाची प्रक्रिया आहे आणि नंतर उसवायचं तुझा पाषा याच्यामध्ये उसवण्याची विघटनाची प्रक्रिया आहे. आता ह्या कवितेमध्ये दोन गोष्टी आहेत भाषिक दृष्ट्या. एक म्हणजे कवयित्रीचं स्वतःचं स्वागत आणि कवयित्रीने साधलेला संवाद. पहिल्या भागामध्ये स्वागत बऱ्याचशा प्रमाणामध्ये आहे आणि दुसरा जो भाग आहे घुसवायचा आहे तुझा पाषाण आणि नंतर पुढेही तर तिथे संवाद आहे आणि तो संवाद अर्थातच समाज पुरुषाशी परमेश्वराशी साधलेला आपल्याला दिसतो. मी म्हणालो की उभय पक्षी शोध आहे म्हणजे अनिमस पण अनिमाचा शोध घेतो आणि अनिमा अनिमसचा म्हणजे कवित्री आपल्या स्त्री मनातून पुरुष मनाचा शोध घेते आणि पुरुष मन स्त्री मनाचा शोध घेते. म्हणून कवित्री एके ठिकाणी म्हणते देखील काहीतरी हरवलेलं शोधत असावा तोही बहुतेक माझ्यासारखंच या निर्जन प्रदेशात कोणी शोध घेत आहेत आणि त्याच्यामध्ये तो शोध घेतोय याची जाणीव कवित्रीला होते. त्याच्या शेवटी एक ओळ येते एक निरांजन मात्र थरथरत राहत देहात. आता ते अनिमसच निरांजन हे देहामध्ये थरथरत राहत पण हा विकास क्रम आहे. पहिल्या याच्यामध्ये अनिमस स्पष्ट स्वरूपात आपल्याला जाणवत नाही कवयित्रीही तो शोध घेते आहे पण दुसऱ्या भागामध्ये मात्र ते लक्षात येत. आणखीन एक गोष्ट आपल्याला लक्षात येते हा संग्रह वाचल्यानंतर इथे अनिमस आणि काव्य हे सिनोनिमस आहेत म्हणून कवयित्री बरेचदा त्या अनिमसला कविता देखील म्हणते आणि ते तसं लिहिलेलं पण आहे अनेक ठिकाणी. दोन आणखीन एक महत्वाच्या प्रतिमा कवी या कवितेमध्ये येतात. त्या प्रतिमा म्हणजे एक नदीची प्रतिमा आणि एक समुद्राची प्रतिमा. आणि नदी ही प्रतिमा ही कवयित्रीच्या संदर्भातली आहे. समुद्र ही प्रतिमा अर्थातच अनिमच्या संदर्भातली आहे. या कवयित्रीने प्रत्येक भागाच्या सुरुवातीला काही कवींच्या काव्यपंक्ती उद्धृत केलेल्या आहेत. त्या देखील फार महत्वपूर्ण आहेत. आता कवी इकबाल यांच्या काव्यपंक्ती पहिल्या भागामध्ये येतात. तू है मुहित ये बेकरा मै हू जरासी आबजू. तू विस्तीर्ण समुद्र आहेस आणि मी एक छोटीशी नदी आहे. या मुझे हम कतार कर या मुझे हम कनार कर या मुझे बेकनार कर तुझे तर मला स्वीकार नाही तर दूर कर अशा स्वरूपाच्या त्या आहेत. आता व्यवस्थेच्या संदर्भातला पुरुष आपण एक अनिमस एक वेगळी प्रतिमा थोडा वेळ बाजूला ठेवू परंतु व्यवस्थेतल्या संदर्भातला पुरुष पण या कवित्रीला शोधायचा आहे. आणि तो जर समुद्र असेल तर व्यवस्थेतली समुद्राला मिळणारी स्त्री ही नदी आहे आणि त्याचं पण एक अतिशय उत्तम चिंतन त्यांनी केलेलं. मी मगाशी म्हणालो की ही कविता फिलॉसॉफिकल आहे आणि चांगली फिलॉसॉफी ही काव्यातूनच उत्तम पद्धतीने व्यक्त होते हे आपल्याला ज्ञानेश्वरी अमृतानुभव आपलं सगळं संत साहित्य याच्यापासून परिचित झालेलं आहे. आता कुणीतरी एक जिवंत आडा मासाचाच आपल्यासारखाच कुणीतरी आपल्याला एपडजडीत शोधतो आहे आणि ही स्त्री त्याला पाहण्यासाठी आपल्या देहाचा आरसा पण करतात.
ही कवित्री। आता आरसा आणि दर्शन यांचे नाता आणि आपल्याच मध्ये यांना सगळ्यांना पाहायचं आणि मग शेवटी हे युग्म नंतर एकाकार होतं हे तिसऱ्या भागामध्ये येतच आणि त्याच्यामध्ये अमृतानुभवातल्या ओव्या पण त्यांनी उठले ते आपण नंतर बघू। आता पाषाणात रुजलेल्या झाडाची गोष्ट याच्यामध्ये ही कवित्री काय काय करते या शोध घेण्यासाठी आपलं अस्तित्वपणाला लावते आपलं नदीरूप असणं त्याला सागराची ओढ आहे हे सांगते आणि आपलं हे प्रवाहात राहणं नंतर तिला लक्षात येतं की मीच तर माझ्यातून नदी होऊन मीच तर वाहत नाही ना असं हे प्रवाहात राहण्याचं स्वरूप कळतं। कुठेतरी यांत्रिकतेची जाणीव होते संवेदन शून्यतेचा प्रत्यय येतो त्यावेळेला आपल्या देहातून नदी कायमची अदृश्य तर नाही झाली ना अशा प्रकारची शंका पण येते। हे मी व्यवस्थेचा पुरुष सुद्धाच्या संदर्भात हे सांगतो। आपल्या अंगणात आपण निमूटपणे रांगोळी काढायची आहे रंग तर दिलेलं नाही व्यवस्थेने मग शेवटी काळ्यावर पांढरं करण्याचंच कसब वापरायचं आहे आपणच आपल्याला कैद करायचं आहे। जिवंत अस्तित्वाची आस आपल्याला ठेवायची आहे तरी देखील काळोखात पडून राहायचं आहे। आता हा आर्किटाईप ऑफ शॅडो आहे तर काळोखातच पडून राहायचं आहे पदस्पर्शाची कुणाची तरी वाट पाहा। देवघरातली समय सुशिकतेने किती वेळ तेवत राहणार आहे वेगवेगळ्या प्रतिमांच्या मधून हे स्वागत कवित्री व्यक्त करते आहे। हा पाषाण मायावी आहे कारण तो उलगडतच नाही प्रतीक्षा करावी लागते आणि त्यावेळेला एक आकांक्षा ठेवावी लागते की तुझ्या समुद्राला मिळो हे प्रतीक्षेचं पाणी कारण त्याची कविता फार गूढ आहे तिला नवे ती नव्या वळणावर भेटावी अशा प्रकारची इच्छा कवित्री व्यक्त करते। कुणीतरी दुरातून आपल्याला हाक मारताय पण कवित्रीलाच वाटतं ही माझीच हाक तर मला ऐकू नाही येत झाडांच्या आडून कुणीतरी बोलताय पण कवित्रीला वाटते की आपल्यातूनच काहीतरी झाड उठून तर येत नाही। ही बाईपणाची गाठ प्रवाळ झालेली जेव्हा सोडवता येत नाही त्यावेळेला एक पेच जाणवतो। समुद्राचा शोध मग कवित्रीलाच वाटते की साक्षात समुद्र तुझ्यातच तुला सापडेल आणि तू कुठे शोधतोय स्त्रीला उधाणून आलेला समुद्र असतोच मौजूद प्रत्येक बाईच्या काळजात दडलेला नेहमीच म्हणजे दोन्ही बाजूंचा शोध ही कवयित्री आपल्या कल्पकतेनं घेत असते आणि इथे आपलं अस्तित्व ती पणाला लावत असते। दुसरा जो भाग आहे उसवायचा आहे तुझा पाशा याच्यामध्ये बाबा फरीद यांच्या काव्यपंक्ती टाकलेल्या आहेत। कागा सबतन खाइयो चुनचुन खाइयो मांस तो नैना मत खाइयो पिया मिलन की आस दोन डोळे फक्त खाऊ नकोस कारण त्यांनी काहीतरी शोध घ्यायचा आहे। आता या पाषाणाला उसवायचं आहे आणि आता इथे संवाद करते कवित्री त्यावेळेला ती म्हणते की पुन्हा पुन्हा लिहीन कविता तुझ्या नावाने कारण हे उसवणं तो पाषाण हे सगळे कविता रूप आहे कसं करायचं निरूपण तुझ्या कवितेचं तू फार व्यामिश्र आहेस कॉम्प्लेक्सिटी आहे तुझी ते कसं काय शोधायचं। इथे कवित्रीने कविता आणि त्या पाषाणाला सिनॉनिमस करून टाकलेलं आहे। तिचे मनात प्रश्न आहे त्या पाषाणाला ती विचारते की हाडामासाच्या शरीराचं पाषाण होणं हे माणसासारखंच जिवंत असणार असतं का रक्तामासात सळसळणार प्रेम पाषाणातही असतं का जी सई दाटून येते ती पाषाणालाही दाटून येते का फुटतो का हुंदका देह मनाच्या डोहातून संपूर्ण दगड झाल्यावरही। जलदेवता ज्या आहेत त्यांना आपण आसरा म्हणतो त्या जलदेवतांनी या अनिमेचं औक्षण करून तिच्या डोळ्यामध्ये वीज पेरली आहे
आणि तिने पहिल्यांदा निरभ्र आभाळात दळवत राहणाऱ्या त्या अनिमेच्या पौरुषाची गोष्ट तिला सांगितलेली आहे आणि ती तिला पक्की कळलेली आहे. त्याच्यामुळे या शोध घ्यायला एक मदत झालेली आहे. ती म्हणते पण कवितेमध्ये कवितागत अनिमा मी म्हणतोय की कळू दे पाषाण होत जाण्याची विद्या येईल असा शब्द वापरलेला आहे. मी होत जाईन पाषाण राईन उभी तुझ्या शेजारी विटेवर मी तर माझ्या कवितेचा बांधला होता खोपा एक तिनका शाकारून की उघडणार नाहीयेस हे दार या सनातन रावळाचे कधीच उरतो का वजूद स्वतःचीच कविता झाल्यावर. जर स्वतःच कविता झाल्यानंतर देहाचं अस्तित्व वजूद हे काय उरतं का म्हणजे आता इथे देहमयता आणि पाषाणमयता यांच्या नात्याचा शोध हा पाषाण उसवता उसवता घेतलेला आहे. अर्थात पाषाणाची डेन्सिटी ही युगानुयुगांची डेन्सिटी आहे आणि ती युगानुयुगांच्या मध्येच मातीचं पाषाण व्हावं त्याच्या कवितेत त्यांनी म्हटलेलं पण तशा पद्धतीनं ते पाषाणरूप त्याला प्राप्त झालेलं आहे. पण हा पाषाण संवेदनेनी भरलेला आहे तो संवेदनाशून्य नाही आणि खरं तर त्यालाच प्रश्न विचारावे त्याच्याशी संवाद करावा इतका तो मौलिक आहे. त्यानंतर तत्वदर्शी या तिसऱ्या भागामध्ये अमृतून अमृतानुभवातल्या कवित्रीनं दिलेल्या आहेत ज्या आहेत जो प्रियुच उरथे आपलीचे सरोवरी दारुस्थळी एका हरी एका अंगाची ही तिसरी कवी आहे आणि नंतर एक दहावी दहाव्या क्रमांकाची कवी आहे जया एका सत्तेचे पैसने दोघा एका प्रकाशाचे लेणे जे अनादि एकपणे नांदती धोके. त्याच्यामध्ये काय आहे की जो प्रिय स्वरूप परमात्मा आपल्या आवडीने व्यक्त होण्यासाठी आपल्याच सुंदर अधिष्ठानावर एकाच वेळी आपल्या ज्या तीन अवस्था आहेत सच्चित आणि आनंद या तीन अवस्थांपैकी एकाच चैतन्यरूप अवस्थेत प्राणेश्वरीचं रूप धारण करून प्रकट होतो. आणि नंतरची जी ओवी आहे त्याच्यामध्ये शिवाने आपल्यालाच शक्तिरूपानं म्हणजे पहिल्या ओवीचं थोडा विस्तार करायचा झाला तर अजून एक दोन गोष्टी सांगता येतील की ते शिवाने आपल्यालाच शक्तिरूपानं प्रकट केलंय पुरुषाने आपलंच दुसरं रूप जी प्रकृती तिचं प्रकाशन केलं आणि आपण बहु व्हावे अशी इच्छा त्या परमात्म्याने केलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याला हे वाटत असत आणि मुख्य म्हणजे त्या चैतन्य रूप अवस्थेमध्ये हे वाटत असत. आणि नंतरची जी भोगी आहे त्याच्यामध्ये या दोघांना म्हणजे प्रकृती आणि पुरुषाला एकाच सत्तेचं आसन आहे आणि दोघांना एकाच प्रकाशाची शोभा आहे. हे दोघे प्रकृती पुरुष अनादिकालापासून एक रूपानेच सिद्ध रूपानं वागतात आणि यांच्याच ठिकाणी असणाऱ्या चैतन्यरूप प्रकाशाने एक प्रकारे शोभा आणलेली आहे. आता आपल्याला लक्षात येईल की या सबंध कवितेमध्ये एक चैतन्यमयतेचा दरवळ दरवळताना आपल्याला दिसतो आणि म्हणूनच हा संवाद आहे आणि क्रमशः या देहाचं देखील रूपांतरण हे त्या चैतन्यामध्ये होत जातं आणि चैतन्य दोन्ही चैतन्यांची इथे भेट होते अशा साठी त्यांनी जाणीवपूर्वक या अमृतानुभवातल्या ओव्या इथे दिलेल्या आहे. आता याच्यामध्ये प्रकृती पुरुष नावाची पण एक कविता आधीच्या भागामध्ये आहे आणि त्याच्यात मी थोडासा आशय पण आपल्याला सांगितला की त्या प्रकृतीला जसा हा शोध घ्यावासा वाटतो तसा पुरुषालाही शोध घ्यावासा लागतो आणि तो शोध घेता घेता हा इतका विकास होत जातो या कवितेचा की ती तत्वशीपर्यंत पोहोचते. हे महावाक्य आहे उपनिषदातलं की तो तूच आहेस
म्हणजे ब्रह्मा तूच आहेस, हा जो विकास झालेला आहे आणि आंतरिकपणाने कवयित्रीला ही सबंध ओढ असल्यामुळे या सबंध तत्वज्ञानाला काव्यरूप देऊन ही अभिव्यक्ती केलेली आहे. आता या तिसऱ्या भागामध्ये काही काव्यपंक्ती फार उत्तम आलेल्या आहेत. आकार आहे मी तुझ्या निराकाराचा, कवरसा तुझ्या उजेडाचा, काळोख आहे मी तुझ्या गडद अंधाराचा, थेंब तुझ्या अथांग समुद्राचा. तत्वमशीचंच एक स्पष्टीकरण एक प्रकारे कवित्रीने केलेलं आहे. निमेष मी तुझ्या 28 युगांची, मी आयुष्यमान अभिलाषा तुझ्या आदिम तृष्णीची, प्रकृती मी तुझ्यातल्या आदिपुरुषाची, मायावी निर्मिकल्प ब्रह्माची, मी अविद्या ब्रह्मविद्येची, मीच प्राणेश्वरी धडधडत्या पाषाण देहाची. आता इथे हे युग्म एकाकार झालेलं आहे आणि ही एकाकार होण्याची धडपड हीच पाषाणोसवण्याची धडपड आहे. आणि त्याच्या आधीचे प्रश्न तर इतके उत्तम विचारलेले आहेत. एक नमुना म्हणून मी कसे प्रश्न विचारलेले आहेत, कुठे आभाळाचं अंगण असलेलं स्वप्नातलं घर माझं, म्हणजे ते त्या प्राणेश्वराचंच घर. कुठे आहेस माझ्या देहाच्या डहाळीवर चंद्र होऊन येणारा तू, कुठे ती चांदण्यांची रिमझिम, कुठे ती बासरी, देहाचं अवतरण सुट करणारी. ही कव्यपंक्ती फार उत्तम आहे. देहाचं अवतरण सुट करणारी, देहभाव गळून पटल्याशिवाय ही एकाकारता येणं शक्य नाही. या आभासी दुनियेतलं तुझं माझं प्रेम कुठे आहे, की हा सुद्धा आभासच आहे, केवळ नुसता तुझ्या माझ्या असण्याच्या खेळातला पण प्रश्न आहे. आणि हे संवाद परंतु क्रमशः विकास होत होतो. तत्वमसीमध्ये या कवयित्रीच्या चिंतनाने एक उंची गाठलेली आहे आणि मुख्य म्हणजे एक प्राकृतिक अवस्था प्रकृतीची आणि तिकडे पुरुषाची एक उच्च अवस्था. प्राकृतिक अवस्थेचं अवतरण होत होतो ती जेव्हा समाज पुरुष विठ्ठलाला पण म्हटलेले, सगळ्याच कृष्णाला म्हटलेलं आहे, परमेश्वराशी एकाकार होते, त्यावेळेला हा शोध सफल होतो असं मला वाटतं. तेव्हा एक अतिशय चांगला काव्यसंग्रह कविता मुरुंकरांनी लिहिलेला आहे. प्रकृती आणि पुरुष याच्याबरोबर कवयित्री देखील ते त्रिपुटीत सामील आहे. काव्यरूपाने कवयित्रीच्या रूपानं, प्रकृतीच्याही रूपानं आणि पुरुषाच्याही रूपानं. कारण आदिबंधनिष्ठ समीक्षेमध्ये अनिमचा शोध जसे अनिमा घेते तसा अनिमस देखील अनिमाचा शोध घेतो आणि शोधाची प्रक्रिया समान असते असं मी जे प्रोसेस ऑफ इंडिव्हिज्युएशन हा निबंध त्याचा संदर्भ दिला त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेला आहे. मला वाटतं हे विवेचन एवढ्यापुरतं मी केलेलं आहे आणि आपण सगळ्यांनीच ते ऐकून घेतल्याबद्दल आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो. कवित्रीचं अभिनंदन करतो आणि थांब. धन्यवाद सर, खूपच सविस्तर आणि अभ्यासपूर्ण भाष्य तुम्ही केलेलं आहे. पुन्हा एकदा धन्यवाद. कुठल्याही साहित्यिक कार्यक्रमाला रसिकांची किती गर्दी आहे, त्याचसोबत ती गर्दी नेमकी कुणासाठी जमली आहे हेही तितकंच महत्वाचं असतं. कारण त्या व्यक्तिमत्वामुळे तो कार्यक्रम एका वेगळ्या स्तरावर जातो. आणि आजच्या आपल्या या साहित्य चर्चेत असेच एक ग्रेट व्यक्तिमत्व आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत, ज्यांच्यामुळे आजच्या कार्यक्रमाची उंची ही वेगळ्या लेवलला जाणार आहे किंवा गेली आहे असं आपण म्हणू शकतो. ते म्हणजे सन्माननीय डॉक्टर सदानंद मोरे सर, ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक, विचारवंत आणि 88वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गुमान पंजाबचे अध्यक्ष. तर आजच्या काव्यसंग्रहावर भाष्य करण्यासाठी मी सन्माननीय सदानंद मोरे सरांना आमंत्रित करतो. धन्यवाद साधना. वाचक पीठाच्या काय म्हणत वाचक पीठावर व्यासपीठावरती म्हणण्यापेक्षा आज आपण श्रीमती कविता मुरुंकर यांच्या
आवाज येतोय ना? आवाज ओके येतोय हो हो. यांच्या उठवायचा आहे तुझा पाशा या काव्य संग्रहाची चर्चा करण्यासाठी जमलेलो आहोत. आपण एकनाथजी पवार, दिलीपराव धोंडगे, भास्करराव निर्मळ, साधना आणि मुख्यमंत्री कवळे या सगळ्यांचं निरूपण ऐकलेलं आहे. आणि मला अध्यक्षपद देऊन या कार्यक्रमाचं आपण उपकृत केलेलं आहे विचार व्यासपीठ आपल्या वाचक पीठाने मी आभार मानतो. आणि अतिशय उत्तम चर्चा, वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले सगळ्या चर्चकांनी. धोंडगे सरांनी या प्रकारच्या कवितेची अभ्यास पद्धती कशी असली पाहिजे एक अत्यंत महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि इतरांनी सुद्धा असत. तर मी मला जो काही वेळ आता शिल्लक असेल त्यामध्ये मी खर तर हा चांगला शब्द वापरलेला आहे कवयित्रीनी, तो शब्द आहे की वंशावळी. कवीची किंवा कवयित्रीची सुद्धा एक वंशावळ असते. तर ती नेमकी काय आहे, कुठल्या जातकुळीमध्ये वंशावळीमध्ये ही कवयित्री किंवा कुठल्या वांशिक अवकाशामध्ये ती वावरते याचा थोडक्यात वेध घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे, शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि सुदैवानं माझ्याकडे आणखी एक पुस्तक आहे, कवयित्री सुमती लांडे यांच्या समग्र कवितेचं संपादन मुरुमकरांनी केलेलं आहे आणि सुमती लांडे यांनी मला ते पुस्तक पाठवलं, त्यांचे आभार. आणि या कविता संग्रहाला स्वतः या कवयित्रीने म्हणजे मुरुमकरांनी प्रस्तावना लिहिली आहे. ती मला महत्वाची का वाटते की त्यांचा स्वतःचा कवितेकडे पाहण्याचा काय दृष्टिकोन आहे हे त्यातून व्यक्त झाले. खरं तर या उत्सवाचा तुझ्या पाशांमध्ये सुद्धा त्यांचं एक मनोगत आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा एक दृष्टिकोन व्यक्त झालाय. त्यामुळे हे दोन दृष्टिकोन एकत्र करून आपण त्यांची कवयित्री म्हणून वंशावळी काय आहे किंवा त्या कवितेच्या कुठल्या परंपरेत बसतात अशी एक प्रकारची स्थान निश्चिती असं मी नाव देतो, ती करण्याचा मी थोडा प्रयत्न करीन. आता या दोन्ही पुस्तकांच्या प्रस्तावनामधन म्हणजे एक मनोगत आणि दुसरी प्रस्तावना मला असं दिसत की त्यांची कवितेची जाणीव ही फार व्यापक आहे. याशी व्यक्तिनिष्ठ वगैरे कुठल्या संकुचित याची नाहीये आणि त्या आपल्याला कुठं दिसत की आदिम स्त्री आदिम पुरुष म्हणजे ज्यांच्या संदर्भात उदाहरणार्थ आपण कदाचित असं म्हणूयात की शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करायचा झाला तर एक अँथ्रोपॉलॉजी नावाची एक ज्ञानशाखा आपल्याला दिसते आणि त्याच ज्ञानशाखेचा आधार घेत पुढे समीक्षकांनी उदाहरणार्थ आदिबंध नावाची एक संकल्पना मांडली समीक्षेमध्ये. तर एक त्या शाखेची एक उपशाखा आहे अँथ्रोपॉलॉजीची जिला आपण फिलॉसॉफिकल अँथ्रोपॉलॉजी म्हणतो. तर त्यामध्ये आपल्याला निश्चितपणे हा विचार करता येईल आता जो विचार कवितेच्या माध्यमातून कवयित्रींनी केलेला आहे. पण तरी सुद्धा अँथ्रोपॉलॉजी हा जरी आपण शब्द घेतला ना, इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगतो की अँथ्रोपॉस हा जो शब्द आहे आता आपण आज मी तिला अँथ्रोपॉस हा शब्द स्त्री पुरुष वाचक असं समजतो म्हणजे मानव असा शब्द वापरतो आणि मानव जेव्हा म्हणतो आपण तेव्हा त्याच्यामध्ये पुरुष असतो स्त्री असते. पण ग्रीक भाषेमधला अँथ्रोपॉस हा शब्द जरी घेतला आणि नंतर त्याचा उदाहरणार्थ उपयोग कसा कसा कुणी कुणी केला की बायबलचं भाषांतर नंतरच्या काळात ग्रीक भाषेमध्ये वगैरे झालं तर तिथे अँथ्रोपॉस शब्द हा बेसिकली पुलिंगीच दिसतो आपला. आणि अर्थात एकूणच या सगळ्या विवेचनावादी स्त्रियांचं म्हणणं आहेच अलीकडच्या काळामधल्या की ही सगळी शास्त्र ही सगळी विज्ञान विशेषतः पुरुषांनी निर्माण केलेली असल्यामुळे ती त्या पद्धतीने बनलेली आहेत आणि त्याच्यात स्त्रीला दुय्यम स्थान दिलेलं आहे. पण ते काही असो या सगळ्या याच्यामध्ये स्त्रियांनी नेमकं काय केलं या व्यवस्थेमध्ये
ही पुरुष केंद्रित पुरुष सत्ताक पुरुष प्रधान अशा प्रकारची व्यवस्था होती। तर तिथे या लांडे यांच्या कविता संग्रहाला प्रस्तावना जी त्यांनी लिहिली संपादनाला त्याच्यात ते त्या असं म्हणतात की आणि तिथे कवितेचा मुद्दा येतो अभिव्यक्त होण्याच्या मूलभूत गरजेतून मानव कलेकडे वळाल। आता आपण भीमबेटका वगैरेच्या ठिकाणी प्राचीन काळातल्या अतिप्राचीन काळातल्या कलेचा आविष्कार बघतो। चित्र गायन लेखन नृत्य हे विविध मार्ग मानवाने निवडले। समाज व्यवस्थेत हे सगळेच मार्ग पुरुषांसाठी सोयीचे होते। स्त्रियांना मात्र अनेक बंधने होती। अभिव्यक्त होण्यासाठी स्त्रियांनी सोयीची वाट शोधली ती म्हणजे गीते अर्थातच कविता। ती स्त्री गीते म्हणजे स्त्रीच्या भावविश्वाचा आरसा होय। स्त्रीच्या गीतातून अभिव्यक्त होण्याची ही परंपरा स्त्री लिखित कवितेसाठी पाऊलवाट ठरली। स्त्रीचे स्थान प्राचीन असो मध्ययुगीन असो या आधुनिक तिचा वा आधुनिक तिचा स्त्री म्हणून असलेला आंतरिक संघर्ष समाज पटलावरती आपल्या अस्तित्वाची ठसठशीत जाणीव करून देण्याची तिची धडपड स्थलकाल विशिष्ट न राहता वैश्विक बनते। स्त्रीच्या जीवन जाणीवा स्थलकालाचे सीमोल्लंघन करून विश्वव्यापक होतात त्यामुळे स्त्रियांचे साहित्य नेहमीच समकालीन ठरते। स्त्री लिखित काव्य रचनेतून स्त्री म्हणून सामाजिक पटावरची त्यांचे स्थान मर्यादा अस्तित्व आंतरिक कोलाहल आत्मभान याचे आकलन होते। तर ही जी प्रस्तावना त्यांनी सुमतीच्या पुस्तकाला लिहिलेली आहे ते सगळं त्यांना लागू पडतं स्वतःला की काव्य रचनेतून स्त्री म्हणून सामाजिक पटावरचं त्यांचं स्थान म्हणजे स्त्रियांचं मर्यादा अस्तित्व आंतरिक कोलाहल आत्मभान हे सगळं त्याच्यामध्ये दिसतं। म्हणजे आणखीन कसं कसं बघा स्त्रियांसाठी कविता ही अशी जागा ठरली जिथे त्यांना सुख दुःखाचे घुसमटीचे अशा आकांक्षांचे स्वप्नांचे कथन होते। पुरुषसत्ताक व्यवस्थेने नाकारलेले त्यांचे हक्क व दिलेले दुय्यम स्थान व त्यामुळे अवहेलनेच्या अगतिकतेच्या व एकाकीपणाच्या खाईत पडलेल्या स्त्रीला कवितेने आधार दिला। माणूस म्हणून जगताना स्वतःशी संवाद करायला शिकवले। कविता अंतर्यामी मनाचा तळ शोधते। कवितेत कल्पित रचणं म्हणजे ती गोष्ट साक्षात जगणंच जगण्याच्या कोलाहलात ज्याचा अभाव वाटतो ते कवितेत मिळते। जगण्याने जे जे नाकारले ते कवितात मिळवून देते। काव्यसर्जन असो वा काव्यास्वाद कविता आपल्याला आत्मसंवाद करावा लागते जगण्याशी करायला लावते जगण्याशी बांधून ठेवते। नेमकी हीच गोष्ट स्त्रियांच्या अभिव्यक्तीच्या बाबतीत घडली असावी। कवितेने त्यांना आत्मसंवाद केले त्यांना अंतर्मनाचा स्थळ शोध त्यांच्या अंतर्मनाचा स्थळ शोधला। अप्राप्य जगण्याला कल्पनेत जगण्याचा आनंद दिला। जे जे नाकारले गेले तेथे त्यांना कवितेनेच मिळवून दिले। त्यामुळे स्त्रीच्या जगण्याची व स्त्रीच्या कवितेची नाळ आदिम ठरते। जगणं आणि कविता यांची जी एक नाळ पहिल्यापासूनची जी आहे ती आदिम काळापासूनची आहे असं त्या म्हणतात। आणि पुढे मराठी वाङ्मयाच्या इतिहासामध्ये कविता कशी आली या प्रकारे स्त्रियांची आणि मग तिथे थेट 10व्या शतकापर्यंत स्त्री लिखित कवितेचा उल्लेख सापडतो। तुम्हाला कल्पना आहे की आपल्या हल सातवाहनाच्या गाथा सप्तशतीमध्ये अनेक कवयित्री तुम्हाला सापडतात आणि अनेक त्यांच्या उत्तम उत्तम कविताही सापडतात। तर त्या साहित्यात मौखिक साहित्यात परंपरेत गीतं वगैरे वगैरे तर त्याला आपण कधी कधी लोकगीतांमध्ये सुद्धा हे करतो त्यांचा समावेश करतो। तर त्या पुढे काय म्हणतात माहिती का की पुढे मराठी संत कवितेच्या परंपरेतील स्त्री लिखित कविता आणि काश्मीरी भाषेत त्याच्यानंतर काव्य रचनेची सुरुवात स्त्री अभिव्यक्तीद्वारे झालेली दिसते। गुढवादी कवयित्री योगिनी लल्लेश्वरी उर्फ लालदाई हे सगळं त्या ठिकाणी थोडक्यात की तोपर्यंतची मग हब्बा खातून आली काव्य निर्मिती ही केवळ आध्यात्मिक गुढवादात रममाण होते। त्याच्यानंतर मराठी कवितेच्या समृद्ध पटावर स्त्री लिखित कवितेचे योगदान महत्वपूर्ण आहे हे त्या सांगतात। आणि मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत मी त्या कीप ओव्हर करतो। तर काय काय करतात स्त्रिया मग बाई बोलू लागली भातुकलीच्या चुलवळक्यांशी रिकाम्या भांड्यांशी पाळण्यातल्या ताण्याशी घरातल्या भिंतीशी दारातल्या झाडाशी देवघरातल्या देवाशी रांगोळीच्या रेषांशी भरतकामातल्या टाक्यांशी आपल्या संवादाची भूक बाई भागवू लागली। हाती लेखणी आली आणि कवितेच्या रूपात बाई जगण्याचं स्वगत काय म्हणतात त्याला भरू लागली। तर हा स्त्रियांच्या आतापर्यंतच्या कवितेचा एक आलेखच ऐतिहासिक आलेख म्हणता येईल हा या प्रस्तावनेत त्यांनी मला असं वाटतं की काढलेला आहे
आणि मग पुढे मधल्या काळामध्ये ज्या वेळेला मराठीमध्ये रविचरण मंडळाचे कवी वगैरे लिहित होते त्या काळात काय झाले? अगोदरच मुक्ताबाई जनाबाई बहिणाबाई ही तर परंपरा त्या सांगतातच, मधल्या काळात जो एक आणखी संकोच झाला खरं तर तिथे मग पुढे काय झालं? मग त्या असा प्रश्न विचारतात की पुरुष म्हणजे कवी आहेत रविकिरण मंडळात मधले, तर त्यांच्या कविते इतकी उत्तम रचना उल्लेखनीय मनोरमाबाई रानडे यांच्याकडून होऊ शकली नाही, का नाही होऊ शकली? तर तिथे त्या उत्तर देतात की पुरुष सत्ताक समाज व्यवस्थेने स्त्रियावर लादलेल्या अनेक बंधनांचे जोखड घेऊन त्या अभिव्यक्त होत होत्या, त्यामुळे त्यांच्या आशयाला आणि त्यांच्या अभिव्यक्तीला मर्यादा पडते. मग तिथनं आपण पुढे जातो आणि अपवाद म्हणून त्या सांगतात की अपवाद कोणाचा आहे त्या काळात सुद्धा की बहिणाबाई सावित्रीबाई फुले आणि बहिणाबाई चौधरी. म्हणजे यातनं आपल्याला या कवयित्रीची वंशावळी समजते, हे मला त्या ठिकाणी मुद्दाम सांगायचं आहे. आणि पुढे मग आता स्वतंत्रोत्तर काळामध्ये त्या एकदम 1970 दशकात येतात आणि मग आपल्याला परिचित असणाऱ्या ज्या आधुनिक कवयित्री आपण ज्यांना म्हणतो त्याच्यात प्रभा गणोरकर, रजनी परोळेकर, अनुराधा पाटील, मलिका अमर शेख या सगळ्यांचा तिथे उल्लेख येतो, त्यांच्या कवितांचं वैशिष्ट्य येतं. आणि आता पुढे मात्र बघा 80 नंतर स्त्री लिखित कवितेने पारंपरिक लेखनाची पुरुष केंद्रीय चौकट मोडून टाकली आणि त्या काळात स्त्री केंद्रीय जाणीवा व मानवी मूल्यांना प्राधान्य येऊ लागले. 80 नंतरची स्त्रीवादी कविता काव्याभिरुची जपण्यापेक्षा स्त्रीला तिच्या अस्मितेची जाणीव करून स्त्रीने भोगलेल्या अनुभवाचे चित्रण करण्यास सर्वाधिक यश मिळवत गेली. ही कविता आजचे बदलते समाज जीवन व या समाज जीवनातील स्त्री जीवन शब्दांकित करीत असताना आजची स्त्रीवादी जाणीवांनी सजग झालेली स्त्री पारंपरिक सामाजिक व धार्मिक जीवनाच्या चौकटीतून स्त्री कोशातून बाहेर पडून मुक्त श्वास घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे वगैरे वगैरे लिहिते. मग शिवाय त्याच्यानंतरच्या पिढीमध्ये कोण येतं? तर सुमती लांडे, अरुणा ढेरे, कविता महाजन, नीरजा, प्रज्ञादया पवार ह्या सगळ्या कवयित्रींचा थोडक्यात त्यांनी मला असं वाटतं की आढावा घेतला. आणि मग आता या सगळ्यात ही जी काही मी आता तुम्हाला थोडक्यात सांगितलं ती सगळी या कवयित्रीची वंशावळी आहे. आणि ही वंशावळी आता आपण शेवटचं कोणाचं नाव घेतलं आता या सगळ्या त्यातल्या काही समकालीन परंतु काही समकालीन असून सुद्धा थोड्या आधीच्या पिढीतल्या अशा म्हणता येतील 70 नंतरच्या विशेषतः काही 80 नंतरच्या सुद्धा, पण इथे आपल्याला काय दिसतं की इथे एक प्रवाह आपल्याला आलेला दिसतो की ज्याला आपण स्त्रीवादी विचारसरणी म्हणतो आणि तो जागतिक प्रवाह आहे. आता सामान्यपणे आपल्याला काय दिसतं माहिती का की या स्त्रीवादी लेखनामध्ये चित्र असं दिसतं की बऱ्याच वेळेला पुरुषाला पिंजऱ्यात उभं केलं जातं, पुरुष सत्ताकतेला आव्हान देता देता पुरुषाला पिंजऱ्यात आणि तो पिंजरा कदाचित आरोपित सुद्धा असतो. आणि मग अलीकडच्या काळात विशेषतः या काय म्हणत त्याला डिकन्स्ट्रक्शन वाल्यांनी वगैरे जी एक मेथोडॉलॉजी वापरली विरचनाची तर ती सुद्धा त्या वापरतात आणि या सगळ्या पुरुष सत्ताक व्यवस्थेमधनं जे जे ग्रंथ लिहिले गेले त्यांचं डिकन्स्ट्रक्शन करून त्यांच्यात दडलेले हितसंबंध वगैरे पुढे आणतात बऱ्याच वेळेला आणि त्याच्यातनं तो स्त्रीवाद पुढे उद्भवतो. स्त्रीवादाची बेसिकली मेथोडॉलॉजी ही डिकन्स्ट्रक्शनची आहे. पण माझा मुद्दा तो नाही, यातनं निष्पन्न होत झालेल्या अनेक ठिकाणी तुम्हाला दिसतं की पुरुषाला एक आपण या सगळ्या ही मंडळी एका प्रकारच्या पिंजऱ्यात उभं करतात, त्याची उलट तपासणी घेतात संपूर्ण त्या परंपरेची. मला असं वाटतं की मुरुंबकरांची कविता ही तशा प्रकारची नाही. त्या पुरुष नावाच्या एका दुसऱ्या व्यक्तित्वामध्ये त्यांचा शब्द वापरायचा म्हणजे परकाया प्रवेश करून त्याला समजावून घेऊन, लक्षात घ्या हा एक फार महत्वाचा मुद्दा मला वाटतो या ठिकाणी, त्याला समजावून घेऊन त्या परत मग आपल्या मूळ स्वरूपात येऊन तो पट सगळा मांडतात. तर हे एक वेगळं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. आणि एक तुम्हाला पाहतो की व्यवस्थेच्या विरुद्ध आणि विशेषतः ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे, ज्यांचं शोषण झालेलं आहे, त्यांना निश्चितपणे व्यवस्थेचा रागच असतो. एक वेगळ्या पद्धतीने पाहिल्यानंतर आपल्याला दिसतं की जे खरं तर मार्क्सने सुद्धा मांडलेलं आहे, म्हणजे जेव्हा तो अर्थव्यवस्थेचा विचार करतो आणि भांडवलदार आणि श्रमिक यांच्यामध्ये जे काही चाललेलं आहे ते सांगतो, मग त्याचं शोषण वगैरे सगळ्या गोष्टी येतात, पण तिथे तो सांगायला विसरत नाही की भांडवलदार सुद्धा त्या व्यवस्थेचा एक भाग आहे, म्हणजे तो सुद्धा स्वतंत्र नाहीये, लक्षात घ्या, तो सुद्धा टू सर्टन एक्सटेंट तो व्यवस्थेचा बळी आहे. अर्थात श्रमिक जितका बळी आहे तितका तो बळी नसतो, ही गोष्ट खरी आहे.
आणि त्याला जास्त फायदे मिळतात ही गोष्ट खरी आहे, पण अंतिमतः जर आपण पाहिलं तर तो सुद्धा त्या व्यवस्थेचा बळी ठरतो. तर इथे सुद्धा आपल्याला दिसतं की पुरुष प्रधान व्यवस्था समजा कदाचित पुरुषाने निर्माण केली असेल, पण ते सुद्धा त्या व्यवस्थेच्या जाळ्यात अडकतात आणि ते सुद्धा त्या व्यवस्थेचा एक प्रकारचा बळी होतात. तर ही एक वेगळी भूमिका आपल्याला या सगळ्या याच्यातनं मुरुंकरांच्या कवितेतनं आपल्याला दिसते. आणि मग मला काय वाटतं माहिती का, की असा जर तो पुरुष असेल तर तो कसा आहे साधारणपणे, तर मग तिथे जणू काही आता त्याच्यात तो परकाय प्रवेश करणं एवढं सोपं थोडंच आहे. भले काही लोकांनी तर ती पद्धत सामाजिक विज्ञानामध्ये सुद्धा आणली, म्हणजे वेबरनं जसं एम्पथी नावाची एक इंट्रोड्यूस केली मेथड, तर तो मुद्दा आपण सोडून देऊ वेबर, परंतु जणू काही तो पाषाणरूपीच आहे, तो पाषाणच आहे. म्हणजे मग त्या पुरुषाचं आकलन करण्यासाठी पाषाणाचं रूपक आणि तिथं आपल्या पुढे एक समोर असलेलं दैवतच आहे विठ्ठल नावाचं, की जे आपल्या परंपरेमधलं आहे त्याचा आधार त्या घेतात. आणि परकाय पुरुष म्हणजे खरोखर या अभेद्य पाषाणाला भेदून त्याच्यामध्ये प्रवेश केलेला. आणि हे कवीचं वैशिष्ट्य आहे, कवितेचं वैशिष्ट्य आहे की हे जे आध्यात्मिक साधना करणारे लोक आहेत, मग ती योगातले असेल, ते भक्तीतले असेल किंवा कुठली असेल, ते ज्या पद्धतीने तिथे पोहोचायचा प्रयत्न करतात तशा प्रकारचा प्रयत्न, म्हणजे यांची कवींची मेथडची नव्हे, कवींच्याकडे प्रतिभा नावाची शक्ती असते, त्या प्रतिभेच्या माध्यमातून ते एक रूप आतात. म्हणजे जी गोष्ट स्पिरिच्युअल ज्याला आपण म्हणतो साधना म्हणतो, त्या साधनेतनं योगी वगैरे लोक करू पाहतात तीच गोष्ट ही मंडळी जी आहे ज्याला आपण प्रतिभावंत म्हणतो ती प्रतिभेच्या साधनातून करून बघतात. तर हे सगळं जी संपूर्ण जी मांडणी आहे या मांडणी म्हणणार नाही कारण ती वैचारिक याच्यातली नाहीये, कवितेमध्ये जे काही आहे ते अशा प्रकारे त्या अभेद्य अशा असलेल्या पाषाण पुरुषाला बोलत करायचं, खर तर म्हणजे त्याला आपल्यात आणायचं. म्हणजे समजा तो जर विटेवरती उभा असेल तर त्याला सांगायचं की तू खाली ये, आमच्यात मिसळ, आमचं जे काही ते समजावून घे. हा जो अत्यंत मला असं वाटतं की वेगळा मुद्दा आहे, तो मुद्दा तिथे येतो. आणि मग तिथे कोण कोणाला समजून समजायचं, कुणी कोणाला समजायचं, इथे ही जी दोन तत्व आहेत त्याला आधी तत्व म्हणूयात आपण, की स्त्री आणि पुरुष यांनी अशा पद्धतीने एकमेकांना समजावून घेण्यासाठी मग तिथे त्या आदिम प्रतिमा, मी असं म्हणेन की फिलॉसॉफिकल अँथ्रोपॉलॉजी मधल्या त्या आदिम प्रतिमा त्या वापरतात. आणि नॅचरली आपल्याकडं ते आहेच, की म्हणजे प्रकृती पुरुष आहे किंवा ब्रह्म माया असेल, आणि ज्ञानेश्वरांनी ते वेगळ्या स्तरावरती आणलं आणि तिथे शिवशक्ती म्हटलं किंवा देवोदेवी शब्द वापरला, किंवा अगदी त्याच्याही पेक्षा जास्त तुम्हाला त्याचं ह्युमनायझेशन करायचं असेल तर प्रियू आणि प्राणेश्वरी ही जे वचन त्यांचं त्या उद्धृत करतात ज्ञानेश्वरांचं वचन. तर हा एक वेगळा म्हणजे ही त्यांची वंशावळी जी मी असं म्हणालो होती, एका बाजूने अशा प्रकारची वंशावळी आहे आणि दुसऱ्या प्रकारने काय मी म्हणेन की जसं आणि तो खूप मला एक महत्वाचा मुद्दा वाटतो आणि मी तो या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करीन आणि माझं काय म्हणतात त्याला विवेचन संपवीन. तो मुद्दा कोणता आहे, तो मुद्दा असा आहे की मराठी भाषेत जे काही निर्माण झालं साहित्य गेल्या 700-800 वर्षांमध्ये, त्या साहित्यामध्ये महत्वाचा मुख्य प्रवाह वाङ्मयीन तो वारकरी संतांचा वाङ्मयीन प्रवाह मुख्य आहे. या संतांना फॉलो करत पुढे लावणी करणारे लोक आले, लावणी म्हणजे लावणी नावाचा वाङ्मय प्रकार लिहिणारे ज्यांना आपण शाहीर वगैरे या यांनी ओळखतो. तर ही परंपरा जी आहे की या ही इथे मराठी वाङ्मयाचा आपल्याला सलग इतिहास दिसतो. म्हणजे कसं की ज्या वेळेला आपल्याकडे एक दुसरी काव्य परंपरा येते इंग्रजी इंग्रजीची अर्थात म्हणजे एकूणच युरोपियन काव्य परंपरा, त्यावेळेला एक थोडसं रपचाराचा भास होतो की अरे आता हे तुटलं, हे आता वेगळं सुरू झालं, हे जुनं गेलं. तसं आपल्याला संतांच्या बाबतीत आणि शाहिरांच्या बाबतीत होत नाही, कारण त्याचा अर्थ असं की ही शाहीर मंडळी स्वतःला संतांच्याच परंपरेतली समजतात, म्हणजे काव्य परंपरेतली ती आपण त्यांचंच अनुसरण करतो असं मानतात. त्यामुळे सगळ्या मराठी आता शाहीर शब्द वापरतो मुद्दाम, कारण हल्ली तो रूढ आहे, पण अगदी जास्तीत जास्त शाहीर कुठे निर्माण झाले हे पेशवाईच्या काळात निर्माण झाले, जे विशेषतः 5 शाहिरांना आपण मुख्य वगैरे म्हणतो तो विषय सोडा, त्या सगळ्या शाहिरांनी
संतांच्या साहित्याचं अनुकरण आणि अनुसरण केलेलं आहे आणि सगळ्यांनी वेगवेगळ्या संतांच्या बद्दल प्रचंड आदरभाव दाखवलेला आहे. मग तो तुकोबांच्या बद्दल, तो ज्ञानेश्वरांच्या बद्दल, तो जनाबाई बद्दल वगैरे त्या तपशिलात मी जात नाही. मला फक्त एकच महत्वाची गोष्ट सांगायची की यांनी काय केलं आणि मी त्या कोणत्या कारणामुळे मी या कवयित्रीला त्या परंपरेमध्ये समाविष्ट करतो ते या परंपरेमध्ये की त्यांनी तो विठ्ठल नावाचं ते त्यांचं दैवत आहे ते दैवत असं दैवत न ठेवता त्याला आपल्यामध्ये आणलं. म्हणजे जनाबाईचं आणि विठ्ठलाचं नातं पहा पूर्णपणे त्याला आपल्यामध्ये आणलेलं आहे. म्हणजे खरं तर त्यांनी तो पाषाणपुरुष उसवलेला आहे या सगळ्या मंडळींनी. आणि म्हणून म्हणजे आता अगदी दोन तीन उदाहरण सांगेन मी की बघा आता आपल्या सगळ्या लौकिक व्यवहारांना त्यांनी विठ्ठलाला साक्षी ठेवलं, प्रसंगी सहभागी करून घेतलं. म्हणजे जसं एक सगन भाऊची एक नायिका आहे ती काय नायिका म्हणते लावणीमध्ये की हौसमानाची पूर्वा पंढरीराया पाव मला तू सखया लुब्धले गुणा साक्ष पंढरी राणा देव हा तुला दिला राजवून आहे ना. म्हणजे तिचा जो कोणी प्रियकर आहे त्याला उद्देशून म्हणते की तुला माझं मी समर्पित झाले. पण ते कसं झाले की त्याला एक हे नुसतं उथळपणा नाहीये तर तिथे मी खुद्द पंढरी राहायला मी त्याला साक्ष ठेवलेलं आहे. आपण पुष्कळ वेळा शाहिरांच्या वल्गरतेबद्दल बोलत असतो आणि ते सोपं आहे पण तिथे सुद्धा ते या गोष्टीकडे किती गंभीरपणाने बघतात एक लक्षात घ्या. हे आपल्याला या ठिकाणी पाहायला पाहिजे. जसं जसं आता हे बघा की पंढरपूरचं सगळं वर्णन येतं आणि प्राणविन प्राणसखा प्राणरक्षितू प्राणप्रिया माय माऊली विठ्ठल अनुचा त्रैलोक्याचा सुभासुभा हे सगळं मला असं वाटतं की तिथे किंवा अगदी ती जी विरहिणी असते की तिचा पती गेलेला असतो लढाईला आणि ती तिच्या मैत्रिणीला सांगते काय सांगते की विरहाग्नी तर आहेच तो सगळा मुद्दा येतोच तिथे की विरहाने ती पेटलेली आहे तिला तिच्या पतीची आठवण होते आणि ती काय सांगते माहिती का ती तिच्या सखीला काय सांगते तू काय कर की ज्ञानेश्वराची उवी जणीचा अभंग कुणीतरी गारे. हे बघा तुम्ही म्हणजे हे संतांचं साहित्य त्यांनी आपल्या लौकिक जीवनामध्ये आणलेलं आहे. पतीच्या शोकांतरे हळहळते संत हो वारा की मला जी काही काहिली झालेली आहे विरहामुळे ती कोण हे करू शकेल तर तिथे संत करतील ते म्हणजे संतांचं साहित्य करील आणि ते मला कुणीतरी ऐकवा अशा प्रकारे. आणि मग त्याचा समारोप करताना सगन म्हणतो सगन भाऊ म्हणे या प्रीतीला जीवी धरा संतांची पायधूळ होऊन जन्माचे सार्थक करा. म्हणजे इथे हा लौकिक व्यवहार जो आहे त्या सगळ्या लौकिकाला ते सामोरे गेलेले आहेत आणि त्याला धरून ते त्यांचा कवितेचा व्यवहार करतायत ही शाहीर मंडळी. हे मला या ठिकाणी सांगायचंय. आणि त्यातला शेवटचा की ज्याचा संबंध मी थेट या एकूण कवितेशी लावील तो असा आहे की सगळ्या नात्यांनी विठ्ठलाकडे पाहिलं या लोकांनी सगळ्या प्रकारच्या नात्यांनी पाहिलं म्हणजे आई बाप बहीण भाऊ चुलता मित्र सखा सगळं झालं. तर एक नातं मात्र राहिलं होतं. तर ते जे नातं होतं की आता या सगळ्या संतांनी विरहिणी वगैरे लिहिताना संत विठ्ठला कुणीतरी कृष्ण आहे आपण गोपिका आहोत तर एक महाराष्ट्रामधला एक पठ्ठ्या निघाला कवी आणि तो शाहीर आहे त्याचं नाव गोविंद आणि तो जुन्नरच्या परिसरातला होऊन गेला तर त्यानं विठ्ठलाला आपली प्रेयसी मानली सरळ सरळ. आणि मला वाटतं त्याचं कुणी नाव घेत नाही परंतु हे फार क्रांतिकारक आहे. तिचं मी म्हणेन की ते सर्किट पूर्ण झालं सगळं मराठी कवितेचं. तर तो काय म्हणतो माहितीये का तो त्या विठ्ठलाला उद्देशून म्हणतो म्हणजे प्रेयसी समजून म्हणतो की तुझवरी आम्ही फिदा बोल एकदा पद्मलोचने मुनी माणस प्रिय करे नंद कुमरे शुभलक्षणे राजसे गे कैकांचे महत्न राजसे गे प्राणपदी वाहिले राजसे गे पंढरीस तुझं पाहिजे. तर हे ही मराठी परंपरा आहे कवितेची. म्हणजे जरी या कवयित्रीकडे अलीकडच्या काळातल्या आधुनिक काळातल्या सगळ्या स्त्रीवादी जाणीवांचा तिला अत्यंत जवळून परिचय आहे तरी सुद्धा तिचा एक पाय या परंपरेमध्ये एक पाऊल या परंपरेमध्ये आणि मग तिला तिथे विठ्ठलाची आठवण होते. जशी ही परंपरा दुसऱ्या पद्धतीने कुणी जपलेली आहे मराठी साहित्यामध्ये आपल्याला एक तो दिसतो की सातच्या दरम्यान जो एक मोठा चांगला आधुनिक कवींचा प्रभाव आपल्याकडे आला त्याच्यामध्ये दिलीप पुरुषोत्तम चित्रे होते त्याच्यामध्ये अर्थात अरुण कोलटकर आहेत लक्षात घ्या त्याच्यामध्ये नेमाडे येतीवंत यांनी ही परंपरा ही आपली परंपरा मानली. म्हणजे ही
पारंपरिक म्हणजे वारकरी संतांची जी परंपरा आहे जिला विठ्ठल हा मध्यवर्ती आहे आणि दुसऱ्या बाजूला आधुनिक सगळी ही परंपरा आणि त्या कवितेतला परत स्त्रीवादी प्रवाह यांना एकत्र करून कविता मुरुंबकरांची कविता पुढे समजली जाते. हे मला एक वेगळ्या पद्धतीने त्यांच्या कवितेच्या मूल्यमापनाकडे आपण कसं जाऊ शकतो किंवा अन्वयार्थाकडं हे मला सांगायचं होतं. त्यामुळे त्यांच्या प्रत्यक्ष यातल्या विशिष्ट कवितांच्या वरती भाष्य करायला मला काळाच्या दृष्टिकोनातून वेळेच्या दृष्टिकोनातून पुरस्कृत मिळाली नाही, पण या दृष्टीने त्यांच्या कवितांकडे पाहावं असं मला वाटतं, असं मला या निमित्ताने सुचवायचं आहे. अतिशय चांगल्या प्रकारे आपण त्यांच्या कवितेचा विचार केला, ज्याच्यामुळे मला सुद्धा हे मांडण्याचं धाडस झालं आपल्यापुढे. ते मी केलं असतात आणि त्यासाठी मला जो हा प्लॅटफॉर्म पुरवला त्याबद्दल मी आपल्या या वाचक पीठाचे मनापासून आभार मानतो आणि कवयित्रीला तिच्या पुढच्या काव्य प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. खूपच विवेचन तुम्ही केले, अतिशय महत्वपूर्ण नोंदी सुद्धा तुम्ही नमूद केल्यात आणि खर तर सर्वांनीच खूप छान पद्धतीने आपापलं मत मुद्दे इथं मांडलेले आहेत आणि हे जे चर्चा सत्र आहे ते अतिशय छान पद्धतीनं पार पडलं. शिवाय मी एक नवीन कवयित्री आहे तर माझ्यासारख्या नवीन कवयित्रीला याच्यामधून खूप काही शिकायला मिळालं. उदाहरणार्थ अनिमस सारखी साहित्यातली गोष्ट मला आजवर माहीत नव्हती, पहिल्यांदा माझ्याकडे, तर त्यामुळे मला असं वाटतं की याच्यातून माझ्या ज्ञानात भर पडली आणि मराठी साहित्याचा किंवा कवितेचा आणखी सखोल अभ्यास करायला हवा हे चर्चासत्र ऐकल्यानंतर मला ती गोष्ट जाणवली. धन्यवाद सर्वांचेच मनापासून खूप धन्यवाद. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया. आजच्या कार्यक्रमाचा समारोप आणि आभार प्रदर्शन हे कवी शरद ठाकर सर करणार आहेत, तर सरांना मी आमंत्रित करते. कवी शरद ठाकर सर. नमस्कार सर्वांना, आवाज येतोय? हो येतो सर, येतो सर. वाचक पीठच्या आजच्या साहित्य चर्चेमध्ये ओसवायचा आहे तुझा पाषाण या कविता मुरुंबकर मॅडम यांच्या कवितावर खूप छान पद्धतीनं या ठिकाणी जे सर्वच मान्यवर बोलवलेले होते त्यांचं खूप छान पद्धतीनं विवेचन झालेलं आहे. त्यामध्ये आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सदानंद मोरे सर यांनी या कविता संग्रहाचा वेगवेगळ्या कवयित्रींच्या अनुषंगाने विचार करून ही कविता आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं समजून सांगितलेली आहे आणि आपल्याला खऱ्या अर्थानं ज्ञान समृद्ध केलेलं आहे. त्याबद्दल आदरणीय सरांचे मी वाचक पीठच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्यासोबतच प्रमुख अतिथी आणि भाष्यकार एकनाथ पगार सर यांनी या कविता संग्रहातील कवितांचे बलस्थान आपल्याला सांगत असताना ही कविता वादाऐवजी आत्मसंवाद कसा करते हे सांगितले आहे आणि त्यासोबतच वाचक पीठच्या सदस्यांनी आणखीन अक्षय शिंपी आणि रफिक सूरज यासारख्या कवींचे कविता संग्रह वाचले पाहिजेत हे देखील सुचवलं. नक्कीच आमचे वाचक पीठचे सदस्य ते कविता संग्रह मिळवतील आणि ती कविताही समजून घेतील. धन्यवाद सर आपलेही. नंतर आदरणीय दिलीप धोंडके सर यांनी उसवायचा आहे तुझा पाषाण मधील कवितांचा वेगवेगळ्या समीक्षा पद्धतीनं कशा पद्धतीनं अभ्यास करता येईल हे सांगत असतानाच अनिमा आणि अनिमस हे काय आहे आमच्यासारख्या नवीन लोकांना त्याबद्दल माहिती दिली, त्याबद्दल आदरणीय सरांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. ज्यांच्या परवानगीने हा कविता संग्रह आपण चर्चेसाठी घेतला त्या कवयित्री कविता मुरुंबकर मॅडम यांनी आम्हाला हा संग्रह चर्चेसाठी घ्यायला परवानगी दिली त्याबद्दल त्यांचेही आभार. त्यांनी खूप छान पद्धतीने आपलं विवेचन मांडलं. वाचक पीठचे आमचे सदस्य आणि मार्गदर्शक आदरणीय भास्कर निर्मळ सर आणि प्रिया धारूरकर मॅडम यांनीही खूप छान पद्धतीने या कविता संग्रहावर आपलं भाष्य केलं. यानंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करणाऱ्या चौधरी मॅडम, प्रमुख पाहुण्यांचा परिचय देणाऱ्या ज्योती धर्माधिकारी मॅडम यांची आभार व्यक्त करतो आणि सूत्रसंचालन करणाऱ्या कवयित्री साधना कसपटे महानूर मॅडम यांनीही अगदी कमी शब्दामध्ये खूप छान पद्धतीनं सूत्रसंचालन करत हा कार्यक्रम व्यवस्थित पद्धतीने पुढे नेला त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम
ऐकण्याचं महत्वाचं जी श्रोत्याची भूमिका आहे त्या श्रोत्याच्या भूमिकेमध्ये मला आनंद वाटतो की खूप मोठे साहित्यिक दिग्गज माणसं जसे बोलायला खूप मोठे माणसं होते त्याच पद्धतीनं आजचा कार्यक्रम ऐकण्यासाठी सुद्धा खूप साहित्यात ज्यांचं नाव आहे अशा पद्धतीचे माणसं आपल्यामध्ये होते त्यांचा मी नामोल्लेख करतो. समीक्षक आदरणीय रामचंद्र काळुंके सर, कवी मोहन शिरसाट सर, समीक्षक अरुण ठोके सर, समीक्षक किरण डोंगरदिवे सर, कवयित्री वर्षा ढोके मॅडम, श्रीधर भोंबे सर, कवी सुनील उबाळी सर, गझलकार साबीर सोलापुरी सर, कवयित्री योगिता राजकर मॅडम, संजय करंदीकर सर, कवयित्री ज्योती चौंडे मॅडम आणि त्यासोबतच इतर जे मान्यवर उपस्थित होते त्या सर्वांचं मी वाचकपीठच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षाच्या वतीनं हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. 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 खूप छान कार्यक्रम झाला आजचा. हो हो हो. थँक्यू. तुमच्या सर्वांचे मी आभारी आहे. थँक्यू सर. एक तर वाचकपीठ आपली आभारी आहे इतका चांगला संग्रह मिळाला आणि तुमच्यामुळं डॉक्टर मोरे सर, डॉक्टर पगार सर आणि डॉक्टर धोंडगे सरांना ऐकून वाचकपीठ खरोखर आज समृद्ध झालं असं आम्ही म्हणतोय. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आणि असंच मार्गदर्शन असू द्या सर आम्हाला कायम. खूप खूप धन्यवाद. तर ज्यांच्या कविता संग्रहावर आज आपण चर्चा केली तर त्या कवयित्री आणि झालेल्या चर्चेवर बाबत त्यांचं मत आणि या कार्यक्रमाविषयी त्यांचं मत हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मुरुमकर मॅडम अनौपचारिक आहे. आता कार्यक्रम तिकडे ऑफ केलाय. आता लाईव्ह वगैरे काय नाहीये. स्ट्रीमिंग नाही, रेकॉर्डिंग नाही. हा हा. नाही मला खरंच खूप मी लकी आहे की वाचकपीठाने माझा कविता संग्रह निवडला आणि खूप आत्मीयतेने भास्कर सर आणि प्रिया मॅडम संवाद करत होते माझ्याशी, फॉलोअप घेत होते. ऍक्च्युली आपल्या तारखा सगळ्यांचं मिळून यायला थोडी अडचण येत होती पण शेवटी शिवजयंतीच्या मुहूर्तावरती खूप सुंदर असा कार्यक्रम हा आपल्याला झालेला आहे आणि आपल्याला असं वाटत होतं की टेक्निकली काही प्रॉब्लेम येईल का, मिरवणुकीच्या आवाजाचं येईल का आणि मला आत्मविश्वास पूर्ण होता की कार्यक्रम चांगलाच होणार आहे आणि तुम्ही हे वाचकपीठ अत्यंत प्रेमाने संवेदनशीलतेने हा उपक्रम राबवताय. कारण उपक्रम हा कसा असतो कधी कधी नंतर तांत्रिकतेकडे झुकणार असतो पण तुमच्या एकूण सगळ्यांचे हे संवेदनशील स्वभाव, कवितेविषयीचं प्रेम हे मला आज जाणवलं आणि मला फारच कौतुक वाटलं वाचकपीठांच्या सर्व सदस्यांचं. आणि मी किती जणांना तरी पहिल्यांदा वाचकपीठाच्या सदस्यांना ऐकलेलं आहे बोलताना पण सगळे असे भाषेचे जाणकार होते आणि खूप चांगल्या पद्धतीने व्यक्त होत होते. तर आजच्या कार्यक्रमाला अगदी चार चांद लागलेले आहेत आणि मी खूप आभारी आहे तुमची आणि या माध्यमातून मी तुमच्याशी जोडले गेले आज याचाही मला खूप आनंद आहे. आज दिलीप धोंडगे सरांना ऐकायचा खूप मोठा योग आला. खरं ऐकलं कधी नव्हतं. कितीतरी ऐकावं आणि कितीतरी समजून घ्यावं असं सर आहे. हॅलो कविता. सुरेख कार्यक्रम झाला. आम्ही प्रवासात असल्यामुळे पूर्ण न्याय नाही देऊ शकले पण जेवढं जमेल तेवढं ऐकतीये. अगं हे सगळं श्रेय तुला आणि भास्कर सरांना आहे. नाही सगळ्यांनी खूप खूप सुरेख बोललं म्हणजे अगदी आम्हाला खरंच छान मार्गदर्शन मिळालं. धोंडगे सरांचं पण खूप छान झालं. पगार सरांचं मी थोडं ऐकू शकले. हॅलो. आणि मोरे सरांनी पण अतिशय छानच अनेक शब्द पार करायला मिळाली. या वाचकपीठाच्या माध्यमातून तुम्ही कवितेची साधना करत आहात आणि ही साधना खरंच लाख मोलाची आहे. ऍक्च्युली आमचे वाचकपीठचा प्रत्येक सदस्य ऍक्टिव्ह आहे आणि प्रत्येक सदस्य प्रत्येक वेळेस वेगळी भूमिका घेत असतो आणि त्याच्यातून हा कार्यक्रम अखंडतेने आजपर्यंत त्याच्यामुळे चालू आहे. 32 कार्यक्रम 32 महिने झाले मॅडम.
अडीच वर्ष होऊन गेली. नाना तुला काही बोलायचं आहे का? नाना कर्णे ग्रामीण भागातला आहे. मी झाडाखाली बसून कवी पूर्ण कार्यक्रम ऐकलाय आणि नेमकं मोबाईल रिचार्ज झाला परत लावलाय. आणि मला फक्त एकाच गोष्ट कमेंट करायचं आहे बर का. ताईच्या म्हटलं ताईची एकच फक्त पूर्ण कवितेत एकच दागिना आहे. कवितेत एकच शब्द असा दागिना असतो, अभंगात एक दागिना असतो, दगड. पुरुषांनी स्त्रिया आपल्या बायकांना बहिणींना सगळ्यात दगड बनवले. दगड हा ताईंच्या कवितेला दागिना आहे. बस सॉरी काही चुकीचं बोलत होतो माफ करा मला. दगडाभोवती सगळं फिरतंय. दगड काय आपण महिलांचा शब्द, महिलांना आपण दगड केलंय. सुंदर कविता सुंदर. सरांनी ते दोन सर सदानंद मोरे सर आणि दुसरे सर यांनी जसे अभंग सोडतात ना बुवा कीर्तनकार, तशी कविता सोडवली. हळू 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 सोडवली, आमच्या मुडांच्या डोक्यात बसली. एकदा कविता लिहून झाली की ती कविता वाचकांची असते, त्यामुळे ही माझी कविता तुमच्या सर्वांची आहे आणि याचा प्रत्यय मला आज आलेला आहे. आणि तुम्ही पण एवढ्या आवडीने कविता ऐकलेली आहे आणि मला छान वाटलं. हा तुमची प्रतिक्रिया लाख मोलाची आहे. आणि दुसरा आरोप माझा असा आहे, आक्षेप आहे, आरोप नाही सॉरी बर का, असा आहे का ते निर्मळ सर काय म्हटले की आम्ही यंत्रात रमलो, वृक्ष वातावरण रमलो आणि आम्हाला नाद होता. नाद नव्हता, हौस होती. नाद नसतो, हौस असते. हौस आयुष्यभर कधी विसरत नाही. त्यांनी त्यांचे शब्द माग घ्यायचं. नाद नाही, हौस होती त्यांना. नाही, ते बोलण्याच्या ओघामध्ये आपल्याला खूप काही छान बोलायचं असतं आणि वेळेचं भान ठेवायचं याच्यामध्ये थोडस असं होतं. आता मी पण म्हणले कवितेचं नाव, मी शीर्षक म्हणायला पाहिजे मी अनेकदा म्हणते, पण कुठंतरी अरे माझ्या दीर्घ कविता आहेत आणि त्या वेळेत होतील का असं कुठंतरी एक भान ठेवण्याच्या नादात होत सॉरी ताईजी ताईजी सॉरी ते नाद म्हटले ना. नाद नाही, हौस आहे. हौस आहे म्हणून कविता केली. हो ना, बरोबर आहे. नाद नाद वेगळ्या अंगाने जातो पण हौस आहे त्यांना. ते चंद्रकांत सर आणि भास्कर माझी मेहणे, माझी बहीण त्यांना दिली. अच्छा अच्छा, चांगले संवेदनशील मेहणे तुमचे. माणूस माझ्या बहिणीने सांभाळले त्यांना. कवीला सांभाळणे एवढं सोपं नाही ना. नाही, त्यांनी सांभाळा म्हणून कवी लिहू. तुमचा माईक ऑन करा निर्मळ सर. माईक नाही सुरू तुमचा. सर तुम्हाला बोलायचंय का? साबीर सर. हा हा नमस्कार. मी पूर्ण कार्यक्रम हा म्हणजे ऐकलेला आहे, पाहिलेला आहे. माझ्या बहिणीने विशेष धन्यवाद देतो कवितेची. कविताने मला निरोप पाठवला की असा कार्यक्रम आहे म्हणून आणि मी आवर्जून मग त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेलो आहे. आणि खूप छान रसग्रहण केलं सगळ्यांनी. म्हणजे खूप छान छान रसग्रहण केलं सगळ्यांनी. इतकं छान इंटेलेक्च्युअल असेल असं मला वाटलंच नव्हतं. छान खूप झाला कार्यक्रम, खूप छान. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रसग्रहण या पद्धतीने झालं की ऐकणाऱ्यांना उत्सुकता असते. मग त्या कविता संग्रह आपण हे कविता संग्रह वाचलं पाहिजे. झाडाखाली झाडाचे फोटो आले होते बघा ते. चला धन्यवाद, मी रजा घेतो. नाना दुसरे बोलतायत, एक मिनिट ऐक थोडस. ओके ओके सर. हा साबीर सर बोला. हा नाही म्हटलं मी आता जे काय सांगितलेलं आहे की छान रसग्रहण झालेलं आहे. काय ज्यांनी आपलं ह्या कविता संग्रहाचं रसग्रहण केलं उत्तम. आणि कवितांची दोन कविताही एकदम अप्रतिम होत्या. आणि महत्वाचं म्हणजे ते कविता संग्रह आता वाचण्याची उत्सुकता वाढलेली आहे लोकांमध्ये. जे कोण लोक वगैरे आज बघत होते किंवा पाहत होते ऐकत होते त्यांची जरूर उत्सुकता वाढणार आहे. आता मी माझंच सांगतो की माझी स्वतःची कविता संग्रह वाचायची उत्सुकता आहे. आणि मी सांगितले सुद्धा कवितानं की अरे मला वाचायचं. ते या कार्यक्रमाचं यश आहे. बिलकुल बिलकुल. मी आता रजा घेतो. हा धन्यवाद. कविता बोलायचंय का? हॅलो माधुरी मॅडम, काही बोलायचंय का? नाही तर मग चंद्र भोसले सर चालेल बोला काय बोलायचं आणि आपण संपूया.
माधुरी मॅडम आणि कविता मॅडम ऐकायला ऐकायला माझी विनंती एक आहे. दोघे घरी मी मळ्यात द्राक्ष बागेत महानोर सारखं आमची शेती मस्तपैकी याचे लय फोटो काढले बर का. माझी बहीण हे दोघ आणि भोसले सरांची मॅडम ती माझी बहीण आहे. दोघींना बोलवा बरं. दोघी माग उभे आहेत मला बाय बाय करतात ते. बोला बरं. बोला. अरे नाहीये नाहीये ती गेली टूर वर गेलेली आहे. रुसून गेली. भोसले कंक्लूड कर ना. ओके सर ओके सर. सुंदर कविता 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 ताई सुंदर कविता आपण भेटूया आणि मॅडम आणि सर्व यांना परत आपल्या वाचक पीठचे सदस्य आपण बनवूया. प्रत्येक कार्यक्रमामध्ये सर्वांनी यावं अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. ओके धन्यवाद सर. धन्यवाद सर. ओके धन्यवाद. ताईना ताईना घेऊन आपल्या एकदम माझी मिसेस सगळे आपण बसू माझी बहीण बसन सगळी. हो हो जरूर येते. ओके या.